Pasa, 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 pasa. आदिशक्ति तुळजा भवानी या महाराष्ट्राचं मर्दानी दैवत छत्रपती शिवाजी महाराज व्यासपीठाच्या समोर बसलेले सर्वच मान्यवर अहमदनगरचे प्रथम नागरिक समोर बसलेले पहिले तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि ही तुमची अतिशय चुकीची पद्धत आहे हे तुम्हाला पहिले सांगतो की तुम्ही सगळे कार्यक्रमाच्या आधी येऊन बसलात ही चुकीची पद्धत आहे आमच्याकडे सुरू झाल्यावर येतात किंवा घरनं फोन करता सुरू झालाय का म्हणून बहुतेक आम्ही पुण्यात राहतो म्हणून तसं होत असेल तर पुण्याची लोक सगळ्यात जास्त हुशार आहेत. आता मगाशी कराळेंनी सांगितलं की दिल्लीचेही तख्त राखी तो महाराष्ट्र माझा ज्यांनी लिहिलं गाणं खूप मोठा माणूस आहे तो. आमच्या समोर जे काही पेरलेलं असतं तेच उगवतो बरं का. त्या गाण्यामध्ये आता आपण थोडासा बदल करणार आहोत की दिल्लीचेही तख्त राखी तो महाराष्ट्र माझा असं नाही, दिल्लीच्याही तख्तावर बसतो महाराष्ट्र माझा. हा बदल आम्ही ज्या दिवशी करू त्या दिवशी आम्हाला तिथे बसायची इच्छा होईल बरं का. 14व्या शतकापासून या महाराष्ट्रावरती आक्रमण झाली. खिलजी इथं आले, खिलजींनी देवगिरी ताब्यात घेतली, खिलजींच्या नंतर तुघलक आले, तुघलकांनी महाराष्ट्र आक्रमण केलं. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातनं म्हणजे देवगिरीमधनं त्यांना खंडणी देणं बंद झालं आणि पुन्हा तिसऱ्यांदा देवगिरीवरती स्वारी झाली आणि मग त्यावेळेस या स्वारीचं नेतृत्व एका माणसाने केलं, त्याचं नाव होतं अलादीन. हा जो अलादीन कोण आहे, हा अलादीन त्या तुघलकांकडे असलेला एक गुलाम आहे. गुलाम चांगला आहे, प्रामाणिक आहे. त्या तुघलकांनी तो गुलाम एका ब्राह्मणाला देऊन टाकला की आ राहू दे तुला. त्या दोघांची मैत्री होती. आता या ब्राह्मण माणसाला गुलाम पाळायची सवयच नाही आहे, हिंदू माणसाला नाही आहे ती सवय गुलाम पाळायची. त्यातलं बघ ह्याचं काय करू मी आता ह्याचं. त्याने त्याला एक जमिनीचा तुकडा दिला आणि सांगितलं की ही जमीन तुला घे आणि या जमिनीवर शेती करून तुझं तू उपजीविका कर. तो गुलाम ती उपजीविका करायला लागला. ती शेती नांगरताना त्याला पैशाचे 2 हंडे सापडले. तो ते हंडे घेऊन त्या ब्राह्मणाच्या घरी आला आणि ब्राह्मण सांगितलं की हे हंडे तुमच्या शेतात सापडलेले. त्याने सांगितलं नाही, ती जमीन मी तुला दिलेली होती, हे हंडे तुझे. तो म्हणला नाही, ही जमीन तुमची आहे आणि हे हंडे पण तुमचेच आहेत. त्याला त्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक वाटलं आणि त्याने तुघलकाचं सांगितलं की हा अतिशय प्रामाणिक असा गुलाम आहे, काय करायचं ह्याचं, ह्याचं करिअर इथं खराब होईल. त्याने सांगितलं याला मला परत देऊन टाका. त्याने त्याला परत दिला आणि त्यांनी त्याला 100 स्वारांची मनसबदारी दिली. 100 स्वारांची मनसबदारी दिल्यानंतर त्यांनी येऊन त्या ब्राह्मणाचे आभार मानले की बाबा तुमच्यामुळे माझा उत्कर्ष झाला, मी गुलामाचा एक सेनापती झालेलो आहे. तर त्याने सांगितलं की तुझा खूप मोठा उत्कर्ष आहे आणि तू पुढे बादशाह बनशील. तो नाव हे कसं शक्य आहे, तुम्हाला बादशाह बनशील तू, तुझं नशीब मोठं आहे. त्याला मी जर बादशाह झालो तर तुम्ही मागाल ते देईल तुम्हाला मी. आणि तो तिथं राहिला. दरम्यान दक्षिणेकडची देवगिरीची स्वारी सुरू झाली आणि देवगिरीची स्वारी सुरू झाल्यावरती त्यांनी विनंती केली की मी पण जातो, मला तिकडे पाठवा, कारण इथं दिल्लीत राहून काहीच होणार नाही आहे. आणि तो त्या सगळ्यामध्ये इथं आला. इथं जे काही सेनापती आलेले होते त्यांच्यामध्ये कुणाचंच एकी नव्हती. त्यांनी ती लीडरशिप केली आणि आपलं नाव घेतलं त्यांनी जफर खान आणि देवगिरी पुन्हा ताब्यात घेतली. देवगिरी ताब्यात घेतल्यानंतर हे जे बाकीचे सगळे लोक होते हे म्हणले अरे तूच चांगला एवढा कर्तबगार आहेस, तूच का बादशाह होत नाहीस.
आणि तो देवगिरीचा बादशाह झाला. तो देवगिरीचा बादशाह झाल्यावर त्याला त्या ब्राह्मणाचे शब्द आठवले की ज्याने आपल्याला सांगितलं होतं आपला उत्कर्ष होईल, म्हणून त्याने त्या ब्राह्मणाला तिथनं बोलवून घेतलं. देवगिरी अगदी तोंडावर होती, म्हणून त्यांनी इथली राजधानी बदलली आणि ती कलबुर्ग्याला, म्हणजे आजचा गुलबर्गा ज्याला म्हणतो, त्याचं नाव आता परत कलबुर्गा केलेलं आहे कर्नाटकने. त्या गुलबर्ग्याला त्यांनी आपली राजधानी हलवली आणि मग त्या ब्राह्मणाला त्यांनी बोलून घेतलं आणि सांगितलं की तुझ्यामुळे माझा उत्कर्ष झालेला आहे, तुम्ही सांगा काय पाहिजे ते. आता हा ब्राह्मण हुशारच, तो मला अर्थ खात्याचंच काम द्या, पैशाचंच काम. अजून मागा म्हणलं याने काहीच होत नाही, त्याला तू माझं नाव लाव. आणि मग त्यांनी आपलं नाव लावलं आणि ते ब्राह्मणी वर्ण ते बहमनी असं नाव ते झालं. ही त्या एका नावामागची एक उत्पत्ती आहे. 10-12 पिढ्या त्याच्या तिथं गेल्या. 5-6 पिढीमध्ये त्यांच्या लक्षात आलं की सर तो घाबरला एकदा, त्यावेळेचा जो बहमनी होता त्यांनी आपली राजधानी तिथनं हलवली आणि ती बिदरला नेली. आणि बिदरला राहिल्यानंतर दिवसेंदिवस त्याच्यामध्ये अतिशय क्रूर असे बहमनी राजे झाले. आणि बहमनीचे शेवटचा जो राजा होता त्या काळात अतिशय दुर्बलता आली आणि त्याचे जे काही 5-6 सेनापती जे होते वेगवेगळ्या ठिकाणी, त्या लोकांनी बंड पुकारलं आणि आपापलं राज्य स्थापन केलं. त्यामध्ये एक नगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, इमादशाही आणि बिदरचीच बरीदशाही, अशा या 5 शाह्या इथं निर्माण झाल्या. या 5 शाह्या काय फार टिकल्या नाहीत. बरीदशाही 120 वर्षात संपलेली आहे, इमादशाही 100 वर्षात संपली, शाही 100-125 वर्ष होत्या. ह्या दरम्यानच्या काळामध्ये दिल्लीमध्ये सत्तांतर झालं आणि दिल्लीमध्ये मोगल सत्तेवरती आले आणि मोगलांनी महाराष्ट्रामध्ये पाय टाकायला सुरुवात केली. 1599 त्यांनी महाराष्ट्रामध्ये घुसले, तो असीरगड किल्ला घेऊन बुऱ्हाणपूरच्या उत्तरेचा. 1600 ते इथं दाखल झाले आणि त्यांनी आल्या आल्या पहिल्यांदा जे फारुकी सुलतान होते खानदेशातले ते पहिले संपून टाकले. त्यानंतर या तिघांनी मिळून निजामशाही संपून टाकली. बरीशाही इमादशाही संपलेली होती. आता राहिले ते मोगल. दक्षिणेकडं आंध्रच्या परिसरामध्ये होते ते कुतुबशहा आणि विजापूर म्हणजे कर्नाटक या परिसरामध्ये जे होते ते आदिलशहा. ह्या 3 शाह्या राहिल्या. निजामशाहीची धुगधुगीच होती. त्या निजामशाहीकडे एक चांगला सरदार होता, त्यांचं नाव शहाजीराजे. अतिशय प्रबळ मराठा आहे हा. मराठा मी असा शब्द वापरणार आहे, महाराष्ट्राच्या भूमीत राहतो तो मराठा. आणि कुणाला या मराठा जातीवाचक वाटत असेल तर तो गैरसमज आहे. आणि जर जातीवाचक वाटतच असेल तर त्यांनी जाऊन औरंगजेबाला भेटावं, का त्यांनी हा शब्द खूप वापरला आहे. आणि मला तर असं वाटतं की मराठा मराठी माणूस कुणाला म्हणावं की ज्याला रस्त्यावर ठेस लागल्यानंतर ज्याच्या तोंडात ऐग असं येतं ना त्याला मराठा म्हणायला हरकत नाही. शहाजीराजांनी निजामशाही वाचवायचा प्रयत्न केला, त्यात काही यश मिळालं नाही. पण तो त्यांचा स्वातंत्र्याचाच प्रयत्न होता. मोगलांकडे गेले, मोगलांकडून ते पुन्हा आदिलशहाकडे आले. त्यावेळी शहाजहान होता. शहाजहान यांना सल्ला दिला की अतिशय गडबड करणारा माणूस आहे हा, धोकादायक आहे हा, तुमच्याकडे आलाय पण त्याला महाराष्ट्रापासून लांब ठेवा. निजामशहाने पुणे जागीर दिलेली होती. निजामशाही संपल्यानंतर तहाचे अन्वय ही पुणे जागिरी मोगलांची होती, म्हणजे मोगलांच्या हद्दीमध्ये आहे ती. मोगलांच्या हद्दीमध्ये आहे म्हणजे शिवाजी महाराज पुण्यात राहतात, म्हणजे शिवाजी महाराज हे मोगलांचे प्रजनन आहेत, लक्षात ठेवा, आदिलशहाचे नाही. जरी हे आदिलशहाकडे कामाला असले तरी ती तशीच राहिलेली, ती वादग्रस्त होती आणि तिच्यावरूनच पुढे सगळा वाद आहे. शहाजीराजे जागिरी मिळत गेली,
पण आदिलशहाने एवढी हुशारी केली की ती जहागिरी पुण्याला जोडून दिली नाही त्यांनी. पुण्याला जोडून सातारा द्यायला पाहिजे, सातारा जोडून सांगली द्यायला पाहिजे, सांगली जोडून कराड द्यायला पाहिजे अशी दिली नाही. त्यांनी तुकड्या तुकड्या दिली की याची जहागिरी मोठी होऊ नये, विस्तार होऊ नये म्हणून म्हणून सगळ्या पिसेस पिसेसमध्ये त्यांनी ती दिलेली आहे. जुनं जे साम्राज्य विजयनगर तो भाग शहाजीराजांकडे होता पण का, त्या विजयनगरला लागून कंपिली नावाचं गाव आहे तिथे एक भुईकोट किल्ला आहे, नष्ट होत आला, त्याचा काही अवशेष बाकी आहेत. तिथं शहाजीराजांचा वाडा वगैरे होता. तिथून ते मग बँगलोरला गेले, बँगलोर म्हणजे आजचं बंगळुरू, त्या बंगळुरूला गेले. दरम्यानच्या काळात शिवाजी महाराज पुण्यामध्ये होते आणि शिवाजी महाराजांना शिक्षणासाठी बंगळुरूला बोलून घेण्यात आलं. महाराज बंगळुरूला गेले, जाताना ही कंपिली विजयनगरचं साम्राज्य हे सगळं बघत बघत ते गेलेले आहेत. आणि एक त्यांच्या डोक्यात एक कल्पना ती आलेली की एवढं सगळं वैभव उभं कसं राहतं, कुणी केलं हे उभं, का केलं हे उभं, टिकलं कसं, हे नष्ट का झालं, याचा सगळ्याचा विचार त्यांच्या डोक्यात आला की जर असं काही वैभव उभं करायचं असेल तर त्याला आपलं राज्य पाहिजे, ते स्वराज्य असलं पाहिजे. ही कल्पना त्या विजापूर आणि हा सगळा भाग बघितल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये ती आलेली. बंगळुरूला शिक्षण झालं महाराजांचं, 22 प्रकारच्या विद्या तिथं शिकवण्यात आल्या, 22 विद्या शिकवणाऱ्या 22 गुरूंची नावं आणि हे सगळं रेकॉर्ड आहे त्याचं. शिवभारतमध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टी वाचायला मिळतील याच्यातल्या. हे सगळं करत असताना शहाजीराजांच्या लक्षात आलं की हे पोरगं थोडंसं वेगळं आहे, त्याचे विचार वेगळे आहेत, काम करायची पद्धत वेगळी आहे, ह्याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो म्हणून त्यांनी त्यांना पुणे जहागिरीमधला एक पुणे तर्फ म्हणजे एक तालुका म्हणतो आपण असा भाग त्यांना दिला की याचा कारभार तुम्ही बघा, पुढं बघू. ह्या छोट्या मुलाला इकडं पाठवायचं याची काळजी घ्यायची कुणीतरी जबाबदार माणूस पाहिजे म्हणून त्याची आई जिजाबाई साहेबांना त्यांच्याबरोबर पाठवलं आणि हे पुण्यामध्ये आले. त्यांच्याबरोबर 200 लोक, 600 इतर लोक, अशी जवळजवळ 800 लोक शहाजीराजांनी हा कारभार बघायला पुण्यात पाठवले. काही भाग महाराजांना माहिती होता, काही भागांचा महाराजांनी दौरा केला, अभ्यास केला त्याचा काय चाललंय कुठं काय. परिस्थिती अशी होती या सगळ्या जहागिरींमध्ये की या मोठमोठ्या सरदारांना दिलेल्या जहागिऱ्या ते काय प्रत्यक्षात कामच करायचे नाहीत, आपले प्रतिनिधी आणि हे सगळेच तळापर्यंत असायचे. त्या भागातनं उत्पन्न यायला पाहिजे, उदाहरणार्थ एक 50,000 रुपये आपल्याला उत्पन्न आलं पाहिजे, 50,000 उत्पन्न आले की जहागीरदाराचा विषय मिटला तो. आता तो काय जहागिरी आहे त्याची, कशी आहे याचे काही नियम पण होते. 5,000 जहागीरमध्ये त्याला 5,000 सैन्य ठेवायचा अधिकार होता. 5,000 सैन्य ठेवताना 25,000 लोकांचं उत्पन्न मिळेल एवढा प्रदेश दिला जायचा. आता हा जहागीरदार जो कोणी आहे हा कधी 5,000 ठेवायचाच नाही, हा ठेवायचा 3,000 ठेवायचा, 2,000 3,000 पैसे परस्पर तसे पण खायचे. पैसे खाणारे लोक त्यावेळी पण होती बरं का, आपण त्यांचेच वंशज आहोत. ऐन युद्धाच्या वेळेस 1,000 लोक घेऊन हजर, 5,000 लोक झाले तर 25,000 लोक यायला पाहिजे, तिथं 5,000-7,000 गोळा व्हायचे आणि सगळं कॅल्क्युलेशन बिघडायचं. मुस्लिम राज्यकर्त्यांना इथं राज्य करायचं होतं पण सैन्य पाळायचं नव्हतं. ते सैन्य पाळायचं नाही म्हणून त्याच्यातनं ह्या सगळ्या योजना पुढे आलेल्या आहेत. त्यामुळे तो जो कोणी जहागीरदार आहे त्याला तेवढे उत्पन्न आले की संपला विषय. पण ते उत्पन्न गोळा करणारी जी लोक आहेत खाली तळाची, ह्यांचा वाटा त्याच्यात असायचा. सर्वसामान्य माणसाकडनं, शेतकऱ्याकडनं ही सगळी लुवाडणूक व्हायची, सगळं शेवटी येऊन पोचतं ते शेतकऱ्यापाशी पोचतं. त्याच्यातनं 100 रुपये घेतले तरी ते वरपर्यंत 20-25 रुपये जायचे, हेच मध्ये वाटून घ्यायचे. ही वाटणारे लोक कोण आहेत, ही वाटणारे लोक इथले देशमुख बरं का, इथले पाटील, इथले देशपांडे, इथले कुलकर्णी, माफ करा याच्यात कुणी असेल तर राग मानू नका. खरा अन्याय अत्याचार ह्या लोकांनी केला. शिवाजी महाराजांना हे लक्षात आलं, उत्पन्न नाही इतकं यांचा टॅक्स असायचा. लोकांनी शेती बिती करणं सोडून दिलेलं होतं, जमेल तसं होईल, कुठे राहत होते कशी राहत होते. त्या पुणे तर्फमधली ही लोक महाराजांनी गोळा केली, लोकांना बोलून घेतलं, त्यांना आभाय दिलं, तुम्ही शेती करा. ज्याच्याकडे शेती नाही त्याला जंगल कापून शेती द्यायची तयारी केली. पण नुसतं एवढं करून महाराज थांबले नाही,
की शेती घ्यान करा असं नाही. त्याला धनधान्य पुरवलं, त्याला बी बियाणं पुरवलं, जनावरं पुरवली. जनावरांचं रक्षण व्हावं वन्य शापदांपासून, शेतीचं रक्षण व्हावं म्हणून शिकारीची पथकं नेमली, म्हणजे डुकरांपासून शेतीचं रक्षण व्हावं, वाघांपासून जनावरांचं रक्षण व्हावं, अशा सगळ्या योजना आखल्या आणि त्या शेतकऱ्याला थोडंसं स्थैर्य प्राप्त करून दिलं. वर्षा दोन वर्षामध्ये शेतकऱ्याच्या लक्षात आलं की आपल्याकडं खायची मारामार होती. आज आपल्या घरामध्ये धान्याची रास पडलेली आहे वर्षाच्या शेवटी. महाराजांकडे टॅक्स जास्त आहे बरं, पण तो वन टाईम होता, एकदा भरलं की तुम्हाला कोणीही विचारत नव्हतं. आणि ती जी टॅक्सची पद्धत आहे ती थोडीशी वेगळी होती. उत्पन्नाचे 5 भाग करायचे, त्यातले 2 भाग सरकार जमा करायचे आणि 3 भाग शेतकऱ्यांनी खायचे, अशी ती पद्धत होती. शेतकऱ्याला जे जे काही दिलेलं होतं अगोदर कर्ज म्हणून, ते सगळं वसूल करण्यात आलं. त्यांना पहिलेच सांगितलेलं होतं हे सगळं तुम्हाला फेडायचं आहे, फुकट नाही. आज एक फुकटची मोठी लाट आलेली आहे, जे पाहिजे ते फुकटच द्या, जे पाहिजे उठतो तो फुकटच मागतो. वर्षा दोन वर्ष शेतकऱ्याच्या लक्षात आलं की हे माझं आहे, माझ्या कष्टात नाही हे सगळं उभं राहिलेलं आहे, मी टॅक्स भरलाय. त्याचा परिणाम असा झाला की त्या शेतकऱ्याचा स्वाभिमान शेवटपर्यंत टिकला बरं का. तुमचा स्वाभिमान टिकला नाही तर तुम्ही काहीही करू शकत नाही. कर्ज काढलं होतं, काढायलाच पाहिजे होतं, ते फेडलं. इतकी वर्ष आपण रानोमाळ भटकतोय, कुणाच्या घरामध्ये राहतोय, आपलं घर बांधायचं, त्याने घर बांधलं. घर बांधलं त्याने शेतकऱ्यांनी, दगडाचं घर बांधलं. त्याचा परिणाम असा झाला की त्या गावामधल्या गवंड्याला काम मिळालं, दरवाजे बनवायचे त्या सुताराला काम मिळालं, गावामधल्या 18 पगड जातीच्या लोकांना गावातच काम मिळालं. असं वाटतंय बायकोच्या अंगावरती काही नाही, 2 दागिने करावे त्या सोनाराला काम मिळालेलं. आणि त्या गावामध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांची एका वेळेस ती प्रगती झालेली आहे, तो स्वाभिमान टिकलेला आहे. 2 वर्ष 3 वर्ष त्यांच्या असं लक्षात आलं की माझं वित्त म्हणजे पैसे, माझं शेती, हे सगळं सुरक्षित आहे. कोणी येत नाही, लुबाडत नाही, हिसकत नाहीये, कधी आवेळी धाड घालत नाहीये, माझं वित्त सुरक्षित आहे. मला कोणी मारत नाहीये म्हणजे माझं जीवित पण सुरक्षित आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, माझ्या घरातल्या बायका पोरांवरती कोणी हात टाकत नाहीये, माझी आबरू पण सुरक्षित आहे. आणि मग त्याला असं वाटलं की असाच राजा असावा, म्हणून ती लोक महाराजांच्या मागे उभी राहिली. हे फक्त पुणे तर्फ मध्ये चाललेलं आहे, पुणे तर्फच्या बाजूची गावं तशीच आहे बोमलत, तिथं काहीच नाही. आणि मग लोकांना असं झालं की तसं आपल्याकडे असायला काय हरकत आहे. मग महाराजांनी हाही प्रदेश ताब्यात घ्यावा, आम्ही आहोतच की 10 महाराजांना जोडून घ्या. धडाधड 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 हा विस्तार वाढत गेलेला आहे बरं का, हा विस्तार वाढत गेलेला आहे. जावळीचे मोरे, ती जावळी महाराजांच्या ताब्यात आल्यानंतर 3 वर्षात महाराजांनी अफजल खानचा पराभव केलेला आहे बरं का. फक्त त्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून ती जावळी शेकडो वर्ष मोऱ्यांच्या ताब्यात होती, पण मोऱ्यांना शिवाजी महाराजांचा पराभव करता आला नाही. कारण मोरे महाराजांच्या विरुद्ध लढत होते आणि जनता महाराजांच्या बाजूने होती. कारण त्या जनतेला वाटत होतं की या राजाचं राज्य यावं, म्हणून इतक्या वर्षाच्या परंपरा असताना सुद्धा मोऱ्यांना ती जावळी टिकवता आलेली नाही. आणि महाराजांचा जो अख्खा पाया आहे तो सगळा या प्रशासनावरती अवलंबून आहे. लढणाऱ्या सैनिकाचं घर जर सुरक्षित असेल तर तो वाटत तो पराक्रम करू शकतो. उद्या जर त्याला बॉर्डरवरती कळलं की माझ्या आया बहिणींची आबरू सुरक्षित नाही, त्या पाकिस्तानकडे वळवलेला तोफा आपल्याकडे वळायला वेळ लागणार नाही बरं का. म्हणून आपण त्यांची इथं काळजी घ्यायला पाहिजे, कारण ते सीमेवर लढत आहेत. ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये शिवाजी महाराजांना पुढे पुढे लोकांनी दैवत्व दिलं. शिवाजी महाराजांना त्यांच्या हयातीमध्ये लोकांनी विष्णूचा अवतार मानलो. शिवाजी महाराजांना त्यांच्या हयातीमध्ये लोकांनी शिवाचा अवतार मानलं. एखाद्या माणसाला त्याच्या हयातीमध्ये परमेश्वरी अवतार मानणं आणि तो मानलेला समज 400 वर्ष टिकणं ही असामान्य गोष्ट आहे, असामान्य गोष्ट आहे.
त्या देशामध्ये खूप राजे झाले, खूप मोठे मोठे राजे, महाराजांपेक्षा मोठे राजे जगात झालेले आहेत. मग शिवाजी महाराज काय आहेत? काय महाराजांच्या मध्ये वेगळेपण आहे? हे वेगळेपण आपल्याला शोधायला पाहिजे. आम्ही आज ते वेगळेपण शोधतो. कशात? अफजल खानच्या युद्धात. कशात? शाहिस्ते खान, सिद्दी जोहार, ह्या ज्या 5-6 घटना आहेत, ह्या 5-6 घटनांचा काळ आहे 7.5 वर्ष. शिवाजी महाराज लहानपणीची 15 वर्ष, कधी ते लहान होतेच ना, एकदमच काय मोठे नाही, लहानपणीची ती 15 वर्ष. आणि हा सगळा कालखंड, रोमहर्ष कालखंड 7.5 वर्ष, याची जर बेरीज केली तर ही होता 22.5 वर्ष. शिवाजी महाराजांचा जन्म 8 एप्रिल 1627 झाला. काहींचं म्हणणं 19 फेब्रुवारी 1630 झाला. अजून एका संशोधकाचं म्हणणं आहे तो 28 झाला. वाद घालून ठेवलेला, कारण हे संशोधक आहेत. शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला याच्यावरनं खूपच वाद आहेत. पण या वाद घालणाऱ्यांनी आपला सगळ्यांचा विचार केला, आपलं नशीब चांगलं आहे की शिवाजी महाराजांचा जन्म झाला याच्यावरती एक मत आहे. महाराजांचं आयुष्य 53 वर्ष का 50 वर्ष, तुम्हाला काय करायचं? तुमच्याकडे पेन्शनसाठी अर्ज केला? आम्हाला त्यांचा पराक्रम पाहिजे. तो सोडला सगळे, खूप गमती त्याच्यात, ह्या सांगत नाही मी तुम्हाला. आता हा राजा जर आपल्याला ओळखायचा असेल तर ही 22.5 वर्षाचं कॅल्क्युलेशन करायला पाहिजे आपण. आयुष्यातली उरली 30 वर्ष म्हणा किंवा 27 म्हणा, एवढा मोठा काळ आहे की ज्या काळात काहीच घडलेलं नाही. आज आम्ही महाराजांना ओळखतो त्या 7.5 वर्षात, उरलेल्या 30 वर्षात महाराजांनी केलं काय? टाळ घेऊन महाराज पंढरपूरला जात नव्हते. त्या 30 वर्षाचा अभ्यास आम्ही ज्या दिवशी कळू त्या दिवशी आम्हाला शिवाजी महाराज करतील. बघा, युद्धामध्ये कोणीही पराक्रम करू शकतो, तो टेम्पोत असतो तसा. खरा पराक्रम असतो तो शांततेच्या काळामध्ये राष्ट्राची उभारणी करण्यात. ती जी उभारणी महाराजांनी केली, ती ज्या पद्धतीने केली, म्हणून आज आम्ही त्यांचं नाव घेतो. ते काय आहे त्याचा अभ्यास आम्ही करायला पाहिजे, आणि नेमकं याच्यावर कोणी करत नाही. शिवाजी महाराज म्हणजे हातात तलवार, शिवाजी महाराज म्हणजे वाघनखं, नुसतं युद्धच. त्याच्या पलीकडे महाराज आहेत. आज आमच्याकडे जो काही इतिहास आहे हा हिमनगाचा एक छोटासा पार्ट आहे. वरचा थोडासा भाग आम्हाला दिसतोय, खाली खूप मोठा आहे. किती पैलू आहेत त्याच्यामध्ये. शिवाजी महाराज म्हणजे काय? राजकारण. शिवाजी महाराज म्हणजे अर्थकारण. शिवाजी महाराज म्हणजे समाजकारण. शिवाजी महाराज म्हणजे दुर्गकारण. कितीतरी पदर आहेत त्याचा, कितीतरी पैलू आहेत. वेगवेगळ्या अँगलमध्ये आपल्याला त्याचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल 350 वर्षापूर्वी या माणसांनी याचा विचार केलेला आहे. आम्हाला नाही महाराज कळले, कळतच नाही. शिवाजी महाराज आम्हाला कळत नाही हे चांगल्या चांगल्या लोकांना कळत नाही. 2 पुस्तकं वाचली त्याला वाटतं महाराज मला आत्मसातच झालेत. आणि त्याच्यातून आता तर फेसबुक व्हॉट्सअप इतिहासकारांची तर संख्या प्रचंड वाढली. कॉपी पेस्ट वाले ते सगळे. आता एक पोस्ट एकाने टाकली, संभाजीराजे 7.5 फूट उंच, त्यांची उंची 5.5 फूट आहे. आता ती 5.5 फूट म्हणलं थोडं कमी वाटेल बरं का, म्हणून 6.25 एकाने केली तर त्याला कमी वाटली ती. त्याच्या पुढच्यानी 6 केली, ते आत्तापर्यंत 7.5 पर्यंत येऊन थांबले. 6 अजून कधी पुढच्या आठवड्यामध्ये 8 फूट झालेले असतील. चढवा चढवीचं जे काही हे केलेलं आहे आणि त्याच्यातूनच इतिहास मोठ्या प्रमाणावरती विकृत होतो. कशाचा इतिहासाचा अभ्यास कशातून करताय? सिनेमातून, नाटकातून, तमाशातून, पोवाड्यातनं, कथेतनं, कादंबरीमधनं? अरे इतिहासाची 1000 कागदपत्र उपलब्ध आहेत. आत्ता काही मतली नसतील त्याच्या लिंक तुम्ही त्या ह्याची लावू शकता. आज आपल्याकडे जेवढी कागदपत्र नाही आहेत तेवढी कागदपत्र फ्रान्समध्ये आहेत, तेवढी इंग्लंडमध्ये आहेत, पोर्तुगीजमध्ये आहेत, स्पॅनिशमध्ये हॉलंडवाल्यांकडे आहेत. बाहेर प्रचंड कागदपत्र आहेत. हैदराबादला 1,40,000 कागदपत्र आहेत, त्यातली फक्त 140 वाचून झालेली आहेत. मोगलांकडे प्रचंड
कागदपत्र होती त्याचा अभ्यास करायला पाहिजे. मराठ्यांकडे कमी होती कारण एक एक गाव दोन दोन तीन तीन वेळा जळालेले, लोक जीव वाचवतील का कागद वाचवतील. अभ्यास हा कागदपत्राच्या आधारे करायला पाहिजे. अनेक भाषांमधले पुस्तकं आणि हे आता आपल्या भाषेमध्ये ट्रान्सफर झालेली आहेत, त्याचा अभ्यास करता येईल. नाटक सिनेमावाल्यांनी सत्यानाश करून टाकलेला आहे. परत वर्ण सांगायचं की नाट्यरूप आहे, काहीच बोलता येत नाही. बरं, ज्यांनी बनवली काही साधी लोक नाही आहेत, मोठी मोठी लोक, त्यांचं प्रेम नाही शिवाजी अजिबात नाही. खूप सायंटिस्ट झालेले आहेत आपल्याकडं, पण असं कोणी सायंटिस्ट नाही की त्यांनी असं एखादं मीटर बनवावं. एखादं म्हणलं माझं महाराजांनो प्रेम आहे केलं, आपण घालायचं हे बघ बाहेर काढायचं किती प्रेम आहे याचं, तर दुसऱ्याचं बघू तुझं कमी थोडं जास्त, असं मीटर नाही ना. माझं प्रेम आहे संपलं बाबा तुझं आहे प्रेम, आम्ही काय म्हणणार तुझं कमी माझ्यापेक्षा का तुझं जास्त माझ्यापेक्षा. आणि ते प्रेम दाखवण्यापाई इतिहासाचं फार नुकसान होते बरं का, त्याला गाढवी प्रेम म्हणतात, जास्त नुकसान होते. हा राजा समजून घ्यायला आपल्याला खूप गोष्टी बघायला लागतील. तो त्यावेळेचा काळ आपल्याला बघितला पाहिजे, त्या काळामध्ये त्यांनी काय केलं हे पाहिलं पाहिजे, आणि त्याचे परिणाम पुढं काय काय झालेले हे सगळं पाहिलं पाहिजे. सिनेमा नाटक टी व्हीवाल्यांनी कुठलाही सिनेमा तुम्ही बघा, जुने जे सिनेमे आहेत कायम शिवाजी महाराज फुल अप टू डेट ड्रेसमध्ये, डोक्यावरती टोप, अंगामध्ये कोट चिलखत, कमरेला तलवार, घरांमध्ये बायकोला भेटायला पण तलवार घेऊन. मला नेहमी आश्चर्य वाटत, बायको उडी मारून पळून जाईल ना खिडकीत ना. कारण साध्या वेशात दाखवायचं डेअरिंगच नाही, ती कल्पनाच करवत नाही ह्यांना काय दाखवायचं. टी व्हीवरती एक हिंदी मालिका होती, त्या हिंदी मालिकेमध्ये जिजाबाई साहेबांना त्यांनी एवढं कुंकू लावलं होतं, त्याला समजून सांगितलं, अनेक लोकांचे साया घेऊन त्याला पत्र दिलं की बाबा हे बंद कर, ऐकलं नाही त्यांनी. अरे ही हिंदी मालिका अख्ख्या भारतभर बघणार आहेत, चुकीचा संदेश जाणार आहे की मराठ्यांच्या मध्ये एवढं मोठं कुंकू लावतात, ती लोक काय कन्फर्म करून बघणार नाहीत, त्यांना काय घेणे देणे, जे समोर दिसत टीव्हीवर कशाला खोटं. ऐका ना, त्याला एक वेगळ्या मार्गाने एक इंजेक्शन दिल्यावरती ऐकलं त्याने, ऐकलं तर ऐकलं, तो आपल्या पेक्षा हुशार होता. त्यांनी आईसाहेबाचं कुंकू केलं बारीक आणि गोदी जगताप चायला लावलं मोठं. आता ती नाही मराठा, यांनी चुकीचे संदेश जातात. त्याला सांगितलं मराठ्यांमध्ये अशा प्रकारचं कुंकू लावत नाहीत बाबा, हे तू लावतोय ही पद्धत माळी समाजात आहे मोठं कुंकू लावायची, धनगर समाजात आहे मोठं कुंकू लावायची, ह्या तुम्ही चुकीच्या गोष्टी आहे नाही मला असं वाटतं. मग प्रेमापोटी किती काही गोष्टी होतात. एक सिनेमा आलेला आहे कुणाचा, भालजी भेंडारकरांचा सिनेमा आहे, प्रचंड प्रेम आहे. कोल्हापुरामध्ये महाराजांवर प्रेम करणारा कोण आहे, तर आपल्याला पहिलं नाव भालजींचं घ्यावं लागेल. अनेक सिनेमे भालजींनी काढलेले आहेत. त्या एकाच सिनेमामध्ये शिवाजी महाराज, दादूजी कोंडदेव त्या गडावरती राजगडाचं बांधकाम बघतायत, दादूजी कोंडदेव आज्ञा देतायत, हा असं बांधा, ती माची तिकडं घ्या, हे करा ते करा, ते महाराजांना सांगतात ही माची अशी बांधली पाहिजे ते बांधली पाहिजे. भालजींच्या एक गोष्ट लक्षात आली नाही की राजगडचा डोंगर ताब्यात घ्यायच्या एक वर्ष अगोदर दादूजी वारलेले आहेत. लोक म्हणतात हेच खरं, टीव्हीवर पाहिलं आम्ही, अजून लोक गॅरंटी देतात, तुम्ही काय सांगता पेपरात वाचलंय. अरे पेपरात जर सगळं खरं असतं तर वकील ठेवायचेच कशाला, सकाळी त्या न्यायाधीशाने पेपर वाचायचा, काय केलेलं आहे मंगळसूत्र पळवलंय दोन वर्ष, बघू पेपरमध्ये काय बातमी आहे, अमुक केलं याला तीन वर्ष दे, कशाला वकील ठेवायचे, काहीतरी त्याच्या मागं बघायला लागेल. आज सगळं उपलब्धता आहे, अनेक गोष्टींची उपलब्धता आहे, तुम्हाला तो काळ असा डोळ्यासमोर आणला पाहिजे. शिवाजी राजा कसा आहे याचा जर विचार करायचा असेल तर एक गंमत सांगतो तुम्हाला, हा माणूस कसा आहे. साधारणतः 78-79-1600 महाराजांना तांबं पाहिजे होतं, तांबं काय करायचं, तांबं कुठून घ्यायचं, तर इंग्रजांकडशी डिलिंग झालं, इंग्रजांची लोक आली आणि ते रायगडावरती मिटिंग झाली आणि सगळं ते तांबा पण घेतलं. ते महाराजांनी सांगितलं की मला पैसे नाहीत माझ्याकडे द्यायला,
तांब पाहिजे मला, तुम्ही व्यापारी आहात, तांब्याच्या बदल्यात काय पाहिजे असं तुम्ही देतो, पैसे जर तुम्हाला पाहिजे असेल तर हैदराबाद मधनं घ्या, हैदराबाद मध्ये माझा ऑफिस आहे, एक वकील आपल्या हैदराबादला होती, कुतुबशाही संबंध चांगले होते आपल्या, त्याला नाही आम्हाला पैसे पाहिजेत, घेतो आम्ही हैदराबाद मधनं। महाराजांनी एक हुंडी त्यांना लिहून दिली, चेक, आजच्या भाषेत आपण आजचा विचार करू, चेक दिला लिहून, ती हुंडी दिली। ते सगळे लोक मुंबईला गेले, जनरल फॅन्सियर गव्हर्नर होता, वाखारीचा प्रमुख आला गव्हर्नर पद आहे, त्यांनी ते सगळं कागदपत्र तर सगळं बघितलं, काय डिलिंग झालेलं काय झालेलं आहे, त्यांना काय उठतो सुटतो तो शिवाजी महाराजांना नाव ठेवतो, इज अ गुड मॅन जेंटलमॅन। मुंबईवरनं हैदराबादला जायची काही सोय नव्हती, ही हुंडी जर वाटवायची तर हैदराबादला जायला पाहिजे, पैसे पाहिजेत। त्या गव्हर्नरनी त्याच्यावरती आपलं एक लेटर लावलं, ती सगळी कागदपत्र हे जोडले, एक पत्र लिहिलं की हे पैसे वसूल करून आमच्याकडे पोहोचवे, त्यांनी सुरतला पाठवून दिलं। सुरतवरनं हैदराबादला जायची सोय होती, तो ट्रेड रूट आहे, सुरत हैदराबाद करून विशाखापट्टणमपर्यंत जातो, म्हणजे अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत तो वाहता रोड आहे। त्यांनी तिथं काही माणसं नेमली, ते त्याच्याकडे गेलं, त्यांनी ते सगळं बघितलं, काही माणसं नेमली, कशाला या शिवाजीची धंदा केला आहे, शिवाजी म्हणजे लबाडो, जाऊ दे म्हणलं, आपल्याला काय करायचं, मुंबई ऑफिसचं काम आहे, बघून घेतील ते, आपलं काम दिलेलं तेवढं घ्यायचं, पाठवून दे, पाठवून दिलं त्याने। ती लोक महिन्या सव्वा महिन्याचा प्रवास करून हैदराबादमध्ये पोहोचले, हैदराबादमध्ये गेले, महाराजांचं जर ऑफिस शोधून काढलं त्या ऑफिसमध्ये गेले, तिथं बसलेला कारकून, त्या कारकुनाला ते पत्र दाखवलं, सगळं पाहिलं, पैसे पाहिजेत, कारकून ते सगळं वाचलं, म्हणलं अजिबात शिवाजी महाराजांची सही आहे, अरे म्हणलं मग महाराजांचं दिलेलं आहे की हे शिक्का पण महाराजांचं दिसतो, अरे म्हणलं महाराजांचंच पत्र येते, ह्यात पैसे ते असं लिहिलंय, अरे मला तेवढ्यासाठी तर आलो की आम्ही सुरतेवरनं, ते सगळं बरोबर आहे म्हणलं तुमचं, तो कारकून असतो, त्याला पैसे द्यायचे पॉवर्स मला नाहीत, मला अधिकार नाही म्हणलं, हे पण अधिकार कोणाला आहेत, पंतांना आहेत, पंत कुठे आहेत, पंत गेले तर रायगडला, कधी येतील, येतील दोन दिवसात, येतील का दोन दिवसात, त्याचं काय सांगावं, साहेब माणूस आहे, येतोय नाही येतोय, झाले बिचारे ते 8 दिवस 10 दिवस तिथं काढले त्यांनी, आणि तो पंत का कोण आलाच नाही। आता हे ते कुरिअर कंपनीचे लोक आहेत, अंगडिया सर्व्हिस होती त्या काळात, बरं का, ती कुरिअर कंपनी त्याच्यावरनं झालेली आहेत, आता ही अंगडिया सर्व्हिस होती, ते काही सांगकामेच होते, त्यांनी वाट बघितली, ते सगळं गाशा गुंडाळून आपले कागदपत्र घेतले, ते परत महिन्याचा प्रवास करून सुरतेला आले, त्या गव्हर्नरच्या ताब्यात देऊन टाकले, आम्ही गेलो असं असं झालेलं आहे, तो पंत का फंत कोण तो आलाच नाही म्हणले। पत्र अधिकृत आहे महाराजांचं, पत्र पाहिलं की त्यांनी पैसे द्यायला पाहिजेत, साधा व्यवहार आहे हा, काम चुकारपणा करणे, त्रास देणे, ही कारकुनांचा गुण आहे बरं का, आजच्या पण ना तुम्ही कुठल्या ऑफिसमध्ये, हे असेच वागतात ते, पिढ्यानपिढ्या त्यांना ते ती सवय त्यांची कारकुनाची गेलेली नाही। त्यांनी बघितलं, त्यांनी त्याचं आपलं पत्र लिहिलं की आमचा माणूस गेला होता सगळा वृत्तांत, त्यांनी लिहिलं, ते मुंबईला पाठवून दिलं, तुमचं तुम्ही बघा, हो आपल्या अंगावर नको, जबाबदारी झटकून मोकळा। ते मुंबईला आला, त्यांनी ते सगळं वाचलं, आणि मग त्याच्या लक्षात आलं की नाही शिवाजी सरळच दिसत नाही, हो हाय तरी ह्याच्या डाव आहे। त्याच्याकडे एक माणूस होता, त्याचं नाव नारायण शिंदवी, त्याचं महाराजांना 2-3 वेळा भेटलेलं आहे, त्याला 2-3 भाषा उत्तम येत होत्या, त्या नारायण शिंदवीला बोलवलं आणि त्याला सांगितलं रायगडला जायचं, तर शिवाजीकडनं पैसे वसूल करून आणायचे, जातो आता त्याला काय तो सांगतायच, लवकरच त्यांचा तो निघाला, तो मुंबईवरनं रायगडला जायचं म्हणजे बोटीने जायला लागायचं, मुंबईवरनं बोटीत बसायचं, उरणला उतरायचं आणि उरणवरनं 7 दिवस चालत पाचाळला यायचं रायगडाच्या पायथ्याला। हा 8 दिवसाचा प्रवास करून पाचाळला आला, वर निरोप पाठवला, महाराजांनी त्याला थांबायला सांगितलं, 8-10 दिवसानंतर त्याला बोलून घेतलं वरती, महाराज त्याला म्हणे नारायणराव तुम्ही दिलेलं तांब अतिशय उत्तम, तांब तोफांसाठी 2 दगडांच्या मध्ये सिमेंटिंग म्हणून पत्रे करतात, त्याच्यासाठी लागतं, नाण्यांसाठी लागतं, अनेक कारणांसाठी ते तांबं लागतं आपल्याला, तुम्ही दिलेलं तांबं उत्तम,
अजून पाहिजे आम्हाला. महाराज म्हणले हात जोडतो पहिल्या थांब्याच्या पैशाचं काय. अरे म्हणले पैसे मिळाले तुम्हाला, माणसं तुमची हैदराबादला गेली होती ना. म्हणले माणसं गेली होती ते तुमचे पंत, पंत काय आले नाहीत. बरोबर आहे म्हणले, पंत हिथच होते रायगडावर, आत्ता 3 दिवस झाले गेलेत. म्हणलं महाराज हात जोडतो, आता काय आम्हाला तुम्ही पाठवू नका हो तिकडे. महाराज म्हणजे तुम्हाला पैसे पाहिजे तर पैसे तिथनं घ्या की. नाही म्हणलं महाराज तिकडे काय पाठवू नका हो, जाऊ दे म्हणलं तुम्ही व्यापारी आहात, पैसे नाहीत माझ्याकडे इथं रायगडावर. त्या बदल्यात तुम्ही नारळ सुपारी घ्या की. मी अलिबागच्या वाखारीमधनं तुम्हाला नारळ सुपारी द्यायला होतो त्या किमतीच्या वर्षी. आता पैशाच्या बदल्यामध्ये नारळ सुपारी घ्यायची का ह्याचे अधिकार नारायणस्वामीला नाही. त्यांना मी येतो विचारून, ये विचारून. आता तो परत 8 दिवसाचा प्रवास करून मुंबईत आला. त्यांना शिवाजी लबाडे रे, शिवाजी लबाडे. तो नारळ नको सुपारी नको, आपल्याला सांगेल अलिबाग मधनं घ्या आणि या वर्षी सगळा महसूल लोकांना सांगेल आणि चौल मध्ये भरेल, अलिबाग मोकळं ठेवेल आणि वर्षी शेवटी म्हणेल यावर्षी काय गोळा झाला नाही पुढच्या वर्षी बघू. नाही 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 नाही, तू परत जा काय कर, मला पैसे पाहिजेतच. तुला एकट्याच्याने होणार नाही. अजून एक इंग्रज अधिकारी त्याच्याबरोबर दिला, एक इंग्रज, आणि दोघं पुन्हा 8 दिवसाचा प्रवास करून आले. वर निरोप पाठवला त्यांच्या लक्षात आलं की महाराज तळ कोकणात गेलेत. 1 महिन्याने महाराज आले. तिथून पुढे महाराजांनी त्यांना बोलून घेतलं आणि सांगितलं काय ठरलं का तुमचं नारळ सुपारीचं. महाराज म्हणले हात जोडतो, तुमचा नारळ नको तुमची सुपारी नको. महाराज म्हणले जाऊ दे, आपला व्यवहार कसा चोख असायला पाहिजे, तुम्ही व्यापारीच आहात, जाऊ दे. पैशाच्या बदल्यामध्ये मी तुम्हाला सोनं देऊ का चांदी देऊ. आता पैशाच्या बदल्या सोनं घ्यायचं का चांदी घ्यायची ह्याची अधिकार आहे तो आणलं पण नाही. म्हणलं मी येतो विचारून. महाराज म्हणले ये विचारून. परत तो इंग्रज म्हणला मी आता खालीच बसतो पाचाडला, तू ये जाऊन. तो परत गेला मुंबईला. विचारलं त्याने चांदी घेऊन टाक म्हणला. परत आला तो, भेटला महाराजांना, चांदी द्या. ते तू म्हणले मला काय, आपल्या माणसाला बोलून घेतलं त्याला सांगितलं ह्याला हिशोब करायचं काय किंमत होती त्या किमती चांदी आणला देऊन टाका. गेले बाबा ते हिशोब सुरू झाला. आता हे नारायण शनिवार कुठं का बसवतोय. तो हिशोब करणार त्याने विचारलं काय रे चांदीचा भाव काय तुमच्याकडं. त्यानंतर आमच्याकडं रायगडावरती आत्ता चांदीचा भाव आहे 25 रुपये शेअर किलोपेक्षा जास्त. काय कुठं बोलतो भाव वाढून सांगतो. महाडमध्ये 22.5, मुंबईमध्ये 22.5, रायगडावर 25. म्हणलं 25 रुपये. एक आम्हाला काय इकडे रे चांदीचा भाव काय. म्हणलं 25 रुपये शेअर. चल पण तू इकडे रे चांदीचा भाव काय 25 रुपये शेअर. चल पण मला 25 रुपये शेअर घ्यायची का. सगळ्यांना सांगून ठेवलं होतं 25 रुपये सांगायचं. आता 22.5 ची चांदी 25 ने घ्यायची का. आता जर आपण विचारायला गेलो तर इकडे अजून काहीतरी करून ठेवणार उद्योग हा माणूस. त्या दोघांनी तिथं काय साठा लोट केलं माहित नाही, तो व्यवहार पूर्ण केला, ते सगळं गठोडं घेऊन गेले. ते तो सगळा हिशोब सगळा हे त्यांनी पाहिला जेरॉल्डनी. आणि मग जेरॉल्डनी त्याच्यावर जे पत्र लिहिलं तो मॅटर क्लोज केला. त्यात तो असं म्हणतो की जगातले आम्ही सगळ्यात नानावलेले व्यापारी आहोत, आम्हाला फसवण्याची कुणाचीही हिंमत नाही. असं असताना या शिवाजीचा व्यापाराशी कसलाही संबंध नसताना या शिवाजीने या संपूर्ण व्यवहारात आम्हाला 20% फसवलं. त्यांचं प्रॉफिटच कापून टाकलं सगळं. 20% यांनी फसवलं आम्हाला. पुढं पंतांनी महाराजांना विचारलं, महाराज आपल्याकडे पैसे असताना आपण का नाही दिले. पैसे नाही असं थोडे रायगड राजधानी आहे. महाराजांनी सांगितलं हा जो इंग्रज आहे ना हा इथं निव्वळ व्यापाराला आलेला नाहीये, याला या भूमीचं फार प्रेम आहे. हा भूमीला चिकटला तर जळवासारखा चिकटून बसतो, हा निघता निघत नाही. त्याला जमे तेवढा त्रास दिला पाहिजे आणि वेळ आली त्याला उखडून काढलं पाहिजे.
अरे हा एक संदेश महाराजांनी दिलेला आमच्या राज्यकर्त्यांनंतर लक्षात नाही ठेवलं, नाही ठेवलं लक्षात. 190 वर्षाची गुलामगिरी आम्ही पत्करायला लागली. 4-5-6 कंपन्या आल्या होत्या, त्यातल्या 2 इथं राहिल्या, बाकीच्या गेल्या. पण या 2 कंपन्यांनी आमच्यावरती गुलामगिरी लादली 190 वर्ष. आज असे 4,000 कंपन्या या देशात आलेल्या आहेत. आता राजकीय आक्रमणाची गरज नाही, आर्थिक आक्रमण पुरेसं असतं, कधी सुधारणार आम्ही? काय संदेश आम्ही महाराजांकडनं घेणार? ज्या ज्या लोकांनी शिवाजी महाराजांना आपला गुरु मानलाय, आदर्श मानलाय, त्या त्या लोकांनी उत्तुंग कामगिरी केलेली आहे, त्या त्या लोकांनी त्यागाची परिसीमा गाठलेली. बर, खूप लोक त्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात तर खूपच आहेत, शिवाजी महाराजांच्या समकालीन तर खूपच आहेत. कुणी ओळखलं शिवाजी महाराजांना? शिवाजी राजांनी, जिजाबाई साहेबांनी, आई साहेबांनी, संभाजी, हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, ही घरची सगळी माणसं आहेत की ज्यांनी शिवाजी आणि शिवाजीचे विचार आत्मसात केलेले होते. बाकी नाही कोणाला कळालं शिवाजी, शत्रूपैकी कोणाला कळालं शिवाजी? फक्त एकाच माणसाला कळालं, आणि त्याचं नाव आहे औरंगजेब. फक्त औरंगजेबाला कळालं. अतिशय महान बादशाह औरंगजेब, तोडच नाही त्याला. आम्ही कधीही शत्रूचा अभ्यासच करत नाही. आम्ही पहिले, आमची सगळ्यात घाणेरडी सोय, पहिले आपलीच लाल. जोपर्यंत मी शत्रूचा अभ्यास करत नाही, त्याची बलस्थानं शोधत नाही, त्याचे वीक पॉइंट शोधत नाही, तो पण कधीही तुम्ही शत्रूवर मात करू शकणार नाही, कधीच मात करू शकणार नाही. आम्हाला औरंगजेबाचा अभ्यास करायला पाहिजे. आदिलशाह होते ना, कुतुबशाह होता, हे महाराजांचे शत्रू नाहीत, महाराजांचे विरोधक नाहीत बरं का तेवढे मोठे. ते आदिलशाहीनंतर आपण वाचवायचा प्रयत्न केला, कुतुबशाही आपण वाचवायचा प्रयत्न केलेला आपण, आणि पुढे भविष्यातही मोगल पण आपण वाचवत आहे. औरंगजेब कोण आहे? हा औरंगजेब कसा आहे? हा औरंगजेब, हा औरंगजेब आपल्याला समजून घेतला पाहिजे. औरंगजेब जो आहे हा दरबारामध्ये येतो, त्याची एक घोषणा आहे. लालकारी ज्याला म्हणतो, अलका ज्याला म्हणतो, अनेकांची होती, महाराजांची पण होती. अकबराची एक आहे, जम्बेश मकुंद निगाह रूबरू जलालुद्दीन अकबर पधार रहे हैं, निगाह रखो, म्हणजे माना खाली घाला, मान वर करून बघायचं नाही, निगाह रखो. तशी औरंगजेबाची गोश बरवास कसीरून इक्तिदार मुजफ्फरुल मुमालिक हुकूमत पनाह जिल्हे सुबानी अबुल मुजफ्फर मुहिउद्दीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर शहनशाह गाजी तशरीफ ला रहे हैं, निगाह रखो. एवढे लांब लच गे, मला वाटतं सगळ्यांना कळले असेल ना, काय फारसी शब्द आहे. गोश बर्रवास या शब्दाचा अर्थ आहे, लक्ष देऊन ऐका, गोश बर्रवास कसीरून इक्तिदार मुजफ्फरुल मुमालिक, की ज्याच्याकडे अनेक प्रांत ज्याच्या ताब्यात आहेत, अनेक प्रांत ज्यांनी जिंकलेले आहेत, अनेक प्रांतांवर ज्याची सत्ता आहे. मुजफ्फरुल मुमालिक हुकूमत पाना जिल्हे सुभानी, म्हणजे अल्लाची सावली. मुस्लिम धर्मामध्ये अल्लाला पॅरलल मानत नाहीत, देअर इज नो पार्टनर टू अल्ला. अल्लाची सावली, अल्लाची पताका, अल्लाचं चिन्ह, अशा प्रकारचे ते पदव्या घेतात. आयातुल्ला खोमेनी खामेनी हे जर तुम्ही ऐकले असतील इराकमधले, म्हणजे अल्लाचं चिन्ह, अल्लाची पताका, तशी ही अल्लाची सावली. जिल्हे सुभानी अबुल मुजफ्फर मुहिउद्दीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर हे त्याचं नाव आहे. आम्हाला फक्त औरंगजेब माहिती त्यातला. अबुल मुजफ्फर मुहिउद्दीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर याचा अमल चालतोय, ज्याच्या ताब्यात आहे सगळे. आलमगीर शहनशाह गाझी, या धर्मयुद्धासाठी लढणारे जेवढे सेनापती आहेत त्या सगळ्या सेनापतींचा सेनापती तो म्हणजे औरंगजेब. शहनशाह गाझी तशरीफ ला रहे हैं, येत आहेत, निगा रखो, म्हणजे खाली माना घाला. केवढ्या पदव्या आहेत, चिडतो एक दिवशी त्या पदव्या ऐकून दरबारात आल्यानंतर चिडतो. समोर हे सगळे मानकरी उभे आहेत आणि औरंगजेब यस फजूल है सजादे, समोर शहजादा उभा आहे, त्याचा हातून यस फजूल आहे, बिनकामाचं आहे, एवढ्या पदव्या लावल्यात, यस फजूल आहे शहजादे.
हमारी आंखों के सामने शिवा अपनी सल्तनत की तामीर कर चुका है। माझ्या डोळ्या देखत या शिवाजी ने अपने राज्य स्थापन केले। हमारी आंखों के सामने शिवा अपनी सल्तनत की तामीर कर चुका है। औरंगजेब शिवाजी महाराजांना शिवा म्हणतो, शिवा म्हणजे शिवा म्हणतो। आमच्या काही लोकांना भयंकर राग होतो शिवाजी महाराजांना शिवा म्हणलं की एकदम यांचं उफळून येतो। आई साहेबांनी या मुलाचं नाव जे ठेवलंय ते नाव शिवाय जी नाही, जी नंतर आम्ही आदराने लावलंय। त्या काळातली नावच ठेवायची पद्धती होती शिवा, ताना, यसा, दादू अशीच नाव आहे। नंतर आम्ही दादूजी, यसाजी, तानाजी, शिवाजी, तो जीजी करायची एवढी घाण सवय आम्हाला लागली आतापर्यंत की जीजीच करत आलोय। किती जी त्या सासवडीच्या पुढे बारामती रस्त्यावरती एक ढाबा आहे, त्या ढाब्यावरती मागच्या वर्षी मी एक फलक पाहिला मी त्याच्यावर, त्याच्यावरती त्यांनी लिहिलेलं होतं शरद रावजी पवारजी, त्यांच्या घरी जायचा रस्ता आहे ना तो, त्याच्यावर लावला त्याने शरद रावजी पवारजी। मी म्हणले दोन दोन जी कशाला लावलेले, कुठे एक लावलं ते चालतो, व्याकरणाच्या दृष्टीने चालतो आणि ते तुझं त्याने म्हणलं आम्हाला खूप रिस्पेक्ट आहे। मी म्हणलं बाळा तो माणूस मोठा आहे, रिस्पेक्ट करण्यासारखा माणूस आहे, पण दोन जी कशा, नाही नाही म्हणलं, म्हणलं मग तू कमी पाडला कसा काय, म्हणलं शरद रावजी पवारजी खाली बारामती जी पण लिहायला पाहिजे मग तुझा खरा रिस्पेक्ट। अरे किती जीजी करताय तुम्ही, औरंगजेब म्हणतोय की हमारी आंखों के सामने शिवा अपनी सल्तनत की तामीर कर चुका है। हा पुढे माहितीसाठी तुमच्या सांगतो का तुम्ही विसरेल मी, शिवाजी महाराजांनी नंतर आपलं नाव बदललं बरं का, राज्याभिषेकानंतर महाराजांनी आपलं नाव घेतलेलं आहे राजा शिव छत्रपती, शिव शिवाजी छत्रपती नाही, माहितीसाठी तुमच्या असू दे की राजा त्यांचे सही शिक्के सगळे शिव म्हणून आहेत, शिवा म्हणून नाही, शिवाजी म्हणून नाही, जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन। की हमारी आंखों के सामने शिवा अपनी सल्तनत की तामीर कर चुका है, हमारी लाखों के फौजों को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने, कंधार से तंजोर तक सारा हिंदुस्तान मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले ये मां बदौलत क्या देख रहे हैं आज, तैमूर और चंगेज के खून ने कभी शिकस्त नहीं देखी। औरंगजेब भारतात जन्माला आलाय, त्याचा बाप भारतात आलाय, त्याचा बाप पण भारतात आलाय, त्याचा बाप पण भारतात आलाय, आणि त्याचा बाप बाहेर, त्याचा बाप बाहेर, तर चार पिढे एकदा जन्मलं, पण ह्याला गर्व तिकडचा आहे। सांगायचं कारण हे की तो इथं जन्माला आलाय तरी त्याला तो गर्व तिकडचा, तो स्वतःला तुर्क मानवतो आणि तो इथल्या सगळ्यांना हिंदवी म्हणतो, इथल्या हिंदूंना पण आणि मुसलमानांना पण, हिंदवी तुम्ही आमची बरोबरी नाही होत, भयंकर अभिमान। तो तैमूर लंगाचा वंश मानतो स्वतःला, तो चंगीज खानचा वंश मानतो, तैमूर और चंगीज के खून ने कभी शिकस्त नाही देखी। बाबर जो त्याचा पूर्वज आहे, त्या बाबराची आई कुतलगा निसार बेगम किंवा कुतलगा निसार खानम ही चंगीज खानची 11वी वंशज आहे, आणि बाप जो आहे हा तैमूर लंगाचा 6वा वंशज आहे, त्याच्यापासून हा 6वा बाबरानंतर। हा चंगीज खान एक तुमच्या माहितीसाठी सांगतो की चंगीज खान हा इस्लाम धर्मीय नाही, खान म्हणजे प्रतिष्ठित नागरिक, खान महत्वाचा माणूस गावातला, खान म्हणजे छोट्या टोळीचा बादशाह अशा अर्थाने त्याची ती खान पदवी आहे। त्याचा धर्म होता क्षमा, आकाशाची पूजा करणारी ही लोक होती। तो वयाच्या 51व्या वर्षी खान झाला, प्रमुख झाला तो, येसू काही टोळीचा माणूस आहे, आणि त्याच्या मुलांनी पुढं इस्लाम धर्म स्वीकारला आणि मग त्या पुढे धर्म वाढलेला आहे। मूळ चंगीज खान तसा नाही, चंगीज खाननी जो काही या इराण पाकिस्तानचा काही भाग अफगाणिस्तानामध्ये जो काही अत्याचार केला त्या अत्याचाराला तोड नाही, त्याला काहिरे इलाही म्हणतात। अल्लाची जर अवकृपा जर झाली तर त्या चंगीजपेक्षा वाईट असणार नाही, इतके अत्याचार त्यांनी केले। याच भूमीवर गेले, या पाकिस्तानच्या भूमीवर, आणि पाकिस्तानची लोक
त्या क्षेपणास्त्राला चंगीचं नाव देतात, ज्यांनी मारले त्याचं नाव, इतिहास माहीत नाही. तैमूर और चंगेज के खून ने कभी शिकस्त नहीं देखी. कहां गई है हमारी वफादारी, कहां गई है हमारी दयानतदारी. यह है हमारे मामूजान मिर्जा अमीरुल उमरा नवाब आजम शास्ता खास साहब, 50,000 घुड़सवार, 50 हाथी, 50 तोपे इन्हें पूना छावनी में तैनात थे. लेकिन सिवा ने इनके लाल महल पर छापा मार के इनके छक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के सिकंदर निकले, ये तो तकदीर के सिकंदर निकले कि इन्हें सिर्फ तीन उंगलियां ही इन्हें खोनी पड़ी. ये है जसवंत सिंह जोधपुर महाराजा. कुंडाना किले के नीचे सिवा के बंदरों ने इनकी ऐसी पिटाई की, उसके मार के जख्म इनके सीने पे नहीं इनके पीठ पर देखिए. यह है इनायत खां, इनायत खां बहादुर, सूरत के खूबसूरत सरदार. सिवा सूरत आए तो ये सूरत से दुम दबाकर भाग गए. ये आपसी फौलाद खां, इनके हथेली पे मिठाई धर के सिवा आगरा के कैद खाने से फरार हो गए. हमारे सारे अरमानों को मिट्टी में मिला दिया है इसने, हमारे सारे अरमानों को मिट्टी में मिला दिया इसने. आखिर क्यों, ये तुम कभी समझ नहीं पाओगे शहजादे. अपने पौरा संतो है, तुम कभी समझ नहीं पाओगे. हमारे इतने हाथी घोड़े ऊंट खजाना सिवा के पास नहीं है, फिर भी फतह हासिल होती है उसे. आखिर क्यों, सिवा ने मजबूत किले बनाए, अपनी फौज बढ़ाए, असली जंगी बहरी कलाम की तामीर की है उसने, और उससे भी कई ज्यादा न जीती जाने वाले जमीर के लोग तैयार किए उसने. आज तक हम खुश नसीब थे, दुनिया की हर चीज हम खरीद सकते थे, लेकिन सिवा के इन खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया. वे झुकते नहीं, वे थकते नहीं, वे रुकते नहीं और बिकते भी नहीं. सिवा घा गए, चालाक है, दगाबाज है, नामाकुल है, बदकार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. दुश्मन होते हुए भी औरत, मस्जिद, मजहब, मजहबी कलाम और फकीरों की इज्जत करता है वो, और इसीलिए उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमां को छू रही है. शहजादे हुकूमत करनी हो तो सिवा का चाल चलन सीखो. आखिर है तो हमारा दुश्मन, उसे नेस्त नाबूद करना है, और यही खुदा का हुक्म है. शिवाजी तो महाराज आला, पण महाराजांचे गुण पण सांगतोय तो पोराला आपल्या सांगतोय. तुला जर सत्यवर यायचं असेल तर शिवाजी महाराजांसारखा वाग, म्हणजे माझ्यासारखा वागू नको, शिवाजी महाराजांसारखा वाग. हे जे थोडं नाट्य, मी आता सांगितलं या डायलॉग्स मध्ये थोडं नाट्य, पण ही वस्तुस्थिती आहे. वेगवेगळ्या ह्याच्यातनं हे सगळं प्रकटच झालेलं आहे औरंगजेबाच्या ह्याच्यातनं. अतिशय सज्जन माणूस आहे औरंगजेब, अतिशय साधी राहणी आहे, कुठलंही व्यसन नाही, 5 वेळा नमाजी येतो, धर्माच्या बाहेर काही करत नाही तो, धर्म बरं मानतो, धर्माला पाहिजे तसा माणूस आहे तो औरंगजेब. कोण आहे हा औरंगजेब? हा आहे शहाजहान आणि मुमताजचा मुलगा. शहाजहान आणि मुमताज यांचं हे अपत्य आहे. बाबरांनी मोगलाची स्थापना दिल्लीत केली. बाबर 1526 आला दिल्लीमध्ये पानिपतचं युद्ध जिंकून. आमच्याच लोकांनी बोलवलं, ये 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 आला तो त्यांना वाटलं परत जाईल, राहिलं इथंच बोंबल्ले सगळे आपले. 4 वर्ष तो आता 1530 त्याचा मृत्यू झाला आणि त्याचा पोरग हुमायून गादीवरती आलेला आहे. तो काही दिवस होता तर त्याच्याच एका सेनापतीने त्याला पळून लावलं, शेरशाह सूर किंवा सुरी, उत्तम कारकिर्द आहे त्याची. तो मध्येच घुसला या मोगलांमध्ये, कालिंजरच्या युद्धात तो जखमी होऊन मिळाला. तो त्याची दखल घ्यायला पाहिजे, मोठं काम केलं त्याने.
त्यांनी केलेल्या कामातलं एक काम सांगतो तुम्हाला, जगातला सगळ्यात मोठा एक्सप्रेस हायवे कुणी मानला त्या शेरशाह सूरींनी, पेशावर ते कलकत्ता मोठ्याच्या मोठं, आजही तो वापरा ते बरं जीटी रोड, आणि आता तो सिक्स लेन केलेला आहे, आणि त्या सिक्स लेन केलेल्या रोडला शेरशाह सूर महामार्ग असं नाव दिलंय बरं का, करतो तो त्याचं। पेशावर पासून जर माणूस निघाला तर तो कलकत्त्यापर्यंत बिन बोबाड पोहोचल, कसलीही चुरी मारी त्या रस्त्यावरती होत नव्हती, प्रचंड दरोडे पाडायचे तर त्या रस्त्यावरती काही होत नव्हतं, कुणीही व्यापारी हे सगळे त्या रस्त्याने जाऊ शकत होते। तो ज्या गावातील त्या गावातला सरपंच लोक यायची, तो एखादा माणूस जर असेल तो जर झाडाखाली झोपलाय तर त्याच्या भोवती लोक झोपायचे, सकाळी त्याला घेऊन पुढच्या गावात सोडून द्यायची, पुढच्या गावामध्ये त्याला रिसीव्ह करायचं की त्याला पुढच्या गावात सोडायचे, अशी त्या साखळी पद्धतीने ते व्यापारी व्यापाऱ्यांचा तांडा हे लोक प्रवास करायची, एवढी इमानदार होती। कारण ज्या गावाच्या हद्दीत चोरी होईल त्या गावातले सगळे पुरुष पकडायचे आणि त्यांची मुंडकीच कापून टाकायची, ही शिक्षा होती। त्यामुळे आपल्या गावात चोरी होऊ नये म्हणून ते सांभाळायचे, बाकी काय नाही, त्याला पुढे नेऊन सोडायचे, इथं नको माझ्या गावात। ही पद्धत पुढे इंग्रजांनी उचलली बरं का, पेंढऱ्यांच्या बाबतीत ही पद्धत पुढे उचलली, अतिशय सुंदर पद्धत होती। हा शेरशाह सूर वारला, त्याचं पोरगं आलं सलीम शूर आणि हे, आणि पुन्हा हुमायून गादीवरती आला 1655 56 वारला तो। तो वारल्यानंतर त्याचा मुलगा आला जलालुद्दीन अकबर, अकबर बादशाह झाला तो 1605 पर्यंत होता। त्याच्या पोराने लई त्रास दिला त्याला अकबराच्या सलीमने, फार त्रास दिला बापाला, आणि तो सत्तेवरती आला। आमच्या डोळ्यासमोर सलीम अनारकली हे सगळं त्या सिनेमातनं आलेले, तशी कुठेही कथा नाही बरं का, त्याला अधिकृत कसला दुजोरा नाही आहे, पण त्या मुघले आजम सिनेमाने आमच्या डोक्यात ते प्रचंड बसलेले बेटा सलीम, ते आमच्या डोक्यात एवढा तो सलीम बसलेला आहे। हा गादीवरती आला बापाला त्रास देऊन, आणि ह्याने आपलं नाव बदललं जहांगीर केलं, सुंदर नाव एकदम, सगळं जहां आपल्या ताब्यात जहांगीर। तो 28 पर्यंत होता 1628, त्याच्या पोराने त्याचा घाम काढला, मग घाम म्हणजे ते एवढं यादवीने हे सगळं माजलेलं होतं की हा जहांगीर काश्मीरमधनं लाहोरला निघालेला होता, रस्त्यात मेला तो चिंगूस नावाच्या गावाजवळ, अर्थात गावाचं नाव काहीतरी वेगळं असेल, पूर्वी चिंगूस, चिंगूस या शब्दाचा फारसीमध्ये अर्थ आतड, पोटातला आतड असा होतो, तो तिथं मेला। त्याची बायको भयंकर हुशार होती नूरजहाँ, तिने ज्याच्या पोटातली आतडी काढली की ज्याच्यामुळे बॉडी सडते, ते पार्ट सगळे काढले, ते तिथंच पुरले, ते चिंगूसच्या सराई ते आहे सगळं स्मारक, आणि त्याला हत्तीवरती बसवला, आणि तसा ती बाई 8 दिवसाचा प्रवास करून ती लाहोरला आली म्हणून डिक्लेअर केलं तिने की तो मेलाय म्हणून। इकडं तयारीत होतेच मारामारीच्या, सुरू झाली ती मारामारी लगेच, आणि त्याच्यातनं खुर्रम गादीवरती आला, भावांना मागून खुर्रम गादीवरती आला, आणि खुर्रमने आपलं नाव बदललं शहाजहान घेतलं, छान नाव शहाजहान। त्या शहाजहानची बायको म्हणजे एक बायको मुमताज होती, आपण ताजमहाल बघायला जातो गेलं असेल अधिकांनी पाहिलं असेल, त्या ताजमहालमध्ये शहाजहानच्या 5 बायकांचे स्मारक आहेत बरं का, आम्हाला फक्त मुमताज आवडते, बाहेर पाहत नव्हते। या दोघांच्या पोटी औरंगजेबाचा जन्म झालेला आहे। 1614 जहांआराचा जन्म झाला, सगळ्यात थोरली बाई ना जहांआरा। 1615 दारा शुको, 1616 शाह शुजा, 1617 रोशन आरा, 1618 औरंगजेब, त्यानंतरची 4 मुलं वारली, त्यानंतर जन्म झाला मुरादचा, त्यानंतरची 3 मुलं वारली, आणि त्यानंतर जन्म झाला 1631 गौस आराचा, आणि त्यानंतर मुमताज वारली, आणि हे प्रोडक्शन थांबलं। त्या 7 मुलांमधले 7 जगली 7 मेले, 4 मुलं जगली 4 मिली, 3 मुली जगल्या 3 गेल्या। पुढे जी सत्ता स्पर्धा सुरू झाली, त्या सत्ता स्पर्धेमध्ये नंतर औरंगजेबाने बाजी मारली,
पोरग 12-13 वर्षाचं 14 वर्षाचं झालं की त्याला पहिले हाकलायचं घराच्या बाहेर, लय राडास करत होते. दाराला लाहोर, शाहशूच्या बंगाल, औरंगजेब दक्षिणेत, औरंगाबादला मुराद, अहमदाबादला चार, टोकाला चार. काय संपर्क नाही कुणाचा, फक्त इकडे तिकडे व्यवहार, काय चालले काय नाही लक्ष ठेवून एकमेकाकडं. म्हणजे जासूस. तर औरंगजेब कसं, हा युवराज असताना लाहोर मधली एक घटना आहे, त्या शालिमार बागेमध्ये एक मोठं फंक्शन भरलेलं होतं. बंगालच्या एका नबाबाने 40 हत्ती प्रेझेंट केलेले होते. 40 हत्ती शहाजान असा वरती बसलेलं होतं, पोरं त्याची खाली चारी पोरं घोड्यावरती बसलेली होती, घोड्यावरती बसून होती मैदानात, आणि समोर हत्तींची परेड चाललेली होती, तो त्या हत्तींचं निरीक्षण करत होता. एक हत्ती पिसाळा, तो वळाला आणि तो इकडा आला या मुलांच्या दिशेने. आरडाओरडा झाला, शहाजान घाबरला की आता मुलांचं काय होतंय, मुलं सायरा वायरा झाली, इकडे तिकडे पळाली. औरंगजेब तसाच घोड्यावर बसून होता, तो हत्ती जवळ आल्यावर औरंगजेबाने भाला फेकून त्याला मारला, हत्तीने तो भाला उडवला आणि येऊन हत्तीने जो फटका मारला त्या घोड्याला, ते घोडं पडलं, पण औरंगजेब त्याच्यावरनं उडी मारून उठून उभा राहिला आणि तो भाला घ्यायला सरसावला. तेवढ्यात मागणं दुसरा हत्ती आला आणि त्या हत्तीने या हत्तीला मारलं, त्यामुळे हत्तीचं डायरेक्शन बदललं आणि मग तो हत्ती ते दोन्ही एका बाजूला नेण्यात आले. अहो शहाजान घाबरला, धावत पळत वरनं खाली आला, तो इखलास खान तिथं उभा होता, म्हणला अरे औरंगजेबाला, अरे पळ 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 बादशाह, बघ किती घाबरलेले, जा बादशाहकडं. त्याला कशाला पाळायचं, काय धोका राहिलेला, हत्ती होता तो गेला. शहाजान आला, शहाजान म्हणला तुला काय कळतं का, अक्कल आहे का, आज जर काय झालं असतं तर सगळी इज्जत गेली असती, काय उभा राहिलास तू इथं. औरंगजेबाने बादशाहला सांगितलं, मी जर हत्तीशी लढताना मेलो असतो तर मी शहीद झालो असतो, इज्जत मागाशीच गेली जेव्हा माझे भाऊ पळून गेले. कसा आहे बघा तो. दिल्लीमध्ये आला त्यांनी सत्ता, ज्यावेळी ताब्यात घेतली महाराष्ट्रातनं निघाला तो, भयंकर सुंदर इतिहास आहे त्याचा. सामूगडाच्या लढाईत त्यांनी दाराला हरवलं, बाप आजारी पडल्याची बातमी म्हणून सगळे भाऊ निघाले बापाची तब्येत बघायला, सगळं सैन्य घेऊन. तब्येत बापाची कुठे ऍडमिट केलाय, निघाले. दारा आला, दाराने बापाला उचलला दिल्लीत आणि आग्र्याला आणून ठेवला. बापाची अतिशय इच्छा होती की दारा सत्तेवरती यावा, नाही त्याच्यापासून सावधान. औरंगजेबावर फार राग होता त्याचा, औरंगजेबावर राग होता त्याचा, काय माहित नाही तो दाराला फॉरो. दारा अतिशय तसा एका दृष्टीने अतिशय सज्जन होता. दारानी गीतेचं भाषांतर करून घेतलं बरं का फारसीमध्ये. दाराकडं सगळी लोक जी आहेत, अतिशय विद्वान लोक, सगळ्या जाती धर्माची लोक आहेत, ख्रिश्चन होती, हिंदू होती, इतर अनेक जे लोक होती त्याच्याकडं, कुणाला काय अडचण आली कुतुबशाला की ते माणूस दाराकडे पाठवायचे आणि दाराकडनं तो वशिला लावून शहाजानकडे जाऊन ते काम करायचं. आदिलशहाला काय प्रॉब्लेम आला की या मार्फत त्यांनी अनेकांची कामं केली होती, औरंगजेब कधीच कोणाचं करत नव्हता, ऐकतच नव्हता. त्यामुळे दाराबद्दल ओढा होता आणि दारा जर झाला तर आपण जिवंत राहू शकतो असं शहाजानला माहिती होतं. जर दुसरं पोरग त्यात औरंगजेब झाला तर आपलं काही खरं नाही हे बापाला माहिती होतं. त्यांनी दाराला सावधगिरीचा इशारा, दारा लढवय्या नाहीच आहे. पण दारा सैन्य घेऊन आला औरंगजेबाला अडवायला. दारा येऊन चंबळच्या काठावरती, उत्तर काठावरती राहिला, हा येऊन दक्षिण काठाच्या जवळ आला. लांब लांब आहेत नदी बसणं, नदी ओलांडणं फार अवघड आहे, नदीचं तंत्रच वेगळं ओलांडायचं. समोर सगळी छावणी पडलेली, 2 दिवस झाले, 3 दिवस झालेत, काय फारशी हालचाल दिसत नाही औरंगजेबाची इथली. दारा समोर आहे आणि मग त्याच्या लक्षात आलं की नुसतीच छावणी आहे. औरंगजेबाने सगळं सैन्य तिथनं काढलं, बाजार मुंगे थोडेसे ठेवले आणि त्यांनी 20 किलोमीटर वरनं नदी ओलांडून, चंबळ ओलांडून दाराच्या मागून उभा होता. सामूगडच्या लढाईमध्ये त्याचं नाव आता फतेहबाद आहे, हरला तो. पळताबोई थोडी झाली, एवढं पोखरून ठेवलं होतं की लढाई सुरू झाली आणि दाराचे एक एक सेनापती इकडनं जाऊन तिकडे उभे राहिले. इकडे तोंड होतं ते उलट तोंड सुरू केलं दाराशीच लढायला. सगळं पोखरलेलं होतं, पळाला दारा, पळाला, जीव घालून पळाला. आग्र्याला गेला, बाप म्हणला सुटा इथनं 90 निघाल. नाही का पोरं जे काय हातात होतं ते सगळं घेऊन वन 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 फिरला होतो.
कोण म्हणणार या बलुचिस्तान काय आणि गुजरात काय, 5 लाख त्याचा सुरू, त्याने गद्दारीने त्याला पकडून दिलं, त्याचं नाव जीवन मलिक, ह्याला हरामखोराला वाचवलं होतं दारानी, ह्याला जीवनच दिलं होतं, नाव त्याचं जीवन मलिक, गद्दारीबाई त्याने दाराला पकडला आणि त्याला फडफडत आणला त्यांनीवर. औरंगजेबाने आग्रा ताब्यात घेतलं, बापाला आत टाकला तुरुंगात, तुरुंगात म्हणजे किल्ल्यात बंद करून टाकला, त्याचा सगळा सरंजाम जप्त करून टाकला हो, सगळा श्रीमंत बादशाह होता बरं का, बादशाह श्रीमंत होता म्हणजे तुम्ही राज्य ह्याच्यावर जाऊ नका. अनेक लोकांचे स्वतःचे व्यापारी उद्योगधंदे असायचे, वेगळं इन्कम सोर्सेस असायचे बरं का पर्सनल. औरंगजेबाची बहीण थोरली जहाआरा, तिची कंपनी होती सुरतमध्ये, सुरतचा सगळा महसूल तिला मिळायचा. आपल्याकडे जे सातवाहन राजे हे व्यापारी राजे होते, शिवाजी महाराजांनी भी एकदा व्यापार केला बरं का, पुण्याजवळचं जे नांदेड आहे ना तिथं जमीन 13 होनला विकत घेतली आणि नंतर 16 होनला विकलेली आहे, त्याचा एक महजर आहे. असले उद्योग लोक करायचे, पैसे कमवायचे पर्सनल, सगळं जप्त केलं त्याचं, जप्त करून टाकलं. आग्र्याच्या किल्ल्यात बसलं की समोर अशी यमुना नदी वाहते, पायाशी यमुना नदी हो, एक एक ग्लास पाण्याला मोहताज झाला होता शाहजहान, एक एक ग्लास औरंगजेबाच्याच इच्छेने पाणी मिळायचं. बहीण आपली एक जहाआरा ही दाराला फॉरे, बापाच्या बाजूत तिला पण आत टाकलं. शाहशुजा बंगालमधनं निघाला होता, तो तर नावेतनं निघाला होता गंगेतनं, बोटी बिटी घेऊन. त्या मिर्जा राजा जयसिंगाने थोडी गडबड केली, यांनी आपलं एक पोरग त्याच्या विरुद्ध पाठवलं, महम्मद सुलतान, आणि नवाबबाईचं पोरग, काश्मीरची राजकुमारी होती ती, नंतर नवाबबाई झाली, तिच्या पोराला पाठवलं त्यांनी महम्मद सुलतानला. आता हा महम्मद सुलतान सुलत्याच्या विरुद्ध गेलाय लढायला, हा नुसता सुलतान आहे तर तो सासरा पण आहे, का चुलत बहिणीशी लग्न केलेलं आहे, तो सासरा पण आहे. त्याने त्याला सांगितलं की आज ना उद्या मी बादशाह होणार, माझी ताकद बघ, मी बादशाह झालो तो पुढचा बादशाह तुला करेन. ते पोरग पुतण्या जावई हुरळलं, त्याला सामील झालं, शाहशुजा हरला, पळून पळून मारला हो त्याला, तो एवढा पळाला की आजचा जो बांगलादेशाच्या त्या एंडला चितगाव, हे जर गाव कुणी ऐकलं असेल, त्या परिसरामध्ये ज्या आराकांच्या टेकड्या आहेत तिथं तो पोहोचला आणि तिथं त्यांनी त्याचा मर्डर घडवून आणला. आजपर्यंत त्याचं कबर कुठे कोणालाच माहिती नाही बरं, आजपर्यंत माहिती नाही. झडप मारली ना महम्मद सुलतानला, आपल्या पोराला पकडलं आणि याला ग्वाल्हेरच्या तुरुंगात टाकून दिलं. 13 वर्ष ते पोरग तुरुंगात होतो बरं का, त्याला एक शिक्षा होती, केस कापायची नाही आणि नख कापायची नाही. रोज सकाळी पोस्त दिल्या जायचं, अफू, अफूचा एक डोस दिला जातो त्याला पोस्त म्हणतात. भयंकर वाईट परिस्थिती होती माणसाची, लोक पाया पडतात, मला मारून टाका पण पोस्त देऊ नका. रोज सकाळी त्याला एक ग्लास बळजबरीने ते अफू पाजायची, तो गलित गात्र होऊन पडलेला असतो, काहीच कळत नाही त्याला, करू शकत नाही. वेडे होतात लोक, रडतात लोक, मारा मला. मुराद आणि औरंगजेब दोघं दिल्लीकडे निघालेले होते दाराविरुद्ध लढायला. मुरादला त्यांनी सांगितलं, माझ्या आयुष्यातली एकच इच्छा आहे, हा दारा काफर आहे, का तो हिंदूंची खूप सलगी होती त्याची, याला मारलं की मी मोकळा, याला मारलं की मी मक्केला जाणार, मुळात फकिरी वृत्तीने राहणार आहे तो. त्यामुळं मुराद जरा हुरळला, पण त्याला माहिती आहे भाऊ लई चॅप्टर आहे आपला, सावध पण होता. एक दिवस त्याला जेवायला बोलवलं, त्यासाठी दारू बिरूची व्यवस्था केली, त्याने मी तर काय पित नाही, तुझं पिणं झालं की सांग आपण जेवायला बसू. तो बाहेर गेला, छापा मारून त्याला पकडला लोकांनी, त्याला ग्वाल्हेरच्या तुरुंगात टाकला. तो रोज दारू प्यायचा, त्याला दारू पाजली काही दिवस, आणि एक दिवस आपू बाजून त्याला संपून टाकला. दाराला पकडून आणलेला होता, दारावरती खटला चालवला बरं, आयोग नेमला त्याने, आणि आयोगामधले असलेल्या त्या धर्मपंडितांनी शिक्षा जाहीर केली, देहांत शिक्षा, त्याला मारून टाकावा. काफर आहे, काफर ही शिवी आहे बरं का इस्लाममध्ये, शिवी. कुठल्याही मुस्लिम माणसाला काफर म्हणलं की तो अतिशय संतापेल किंवा तो संपल्याचा जमा आहे.
ही शिक्षा अंमलात आणण्यासाठी औरंगजेबाने मानसिक तयारी केलेलीच होती. त्याच्याकडे एक माणूस होता, त्याला बोलवलं त्याने, जा म्हणला ती शिक्षा अंमलात आण. खवासपूरच्या तुरुंगामध्ये त्याला ठेवलेलं होतं. हा गेला, आग्र्यामधला गुंड होता तो, आलेला असा पाहिला की दाराला कळलं मरण आलं आपलं. दारात दाराचा पूर्ग दोघं होते सुलेमान शुको, बाप लेखाने एकमेकाला मिठी मारली, त्यांनी त्या दोघांना बाहेर काढली. दाराला घेऊन बाहेर आला तो, त्या दाराकडे छोटा चाकू होता, त्यांनी हल्ला केला, त्यात एक जखमी झाला सैनिक, मारलं त्याने त्या दार, आणलं त्याला बाहेर, हातपाय बांधले त्याचे, हत्तीवरती बसवला त्याला उलटा, हत्तीला शेण आणि चिखल थापलेला होता वर, राज अंदाज खाल्ले त्यांना. त्याची फडफडत मिरवणूक आणली, लोक शिव्या घालत होती औरंगजेबाला. बादशाह बांधणाऱ्या दाराची आज ही धिंड काढलेली. का लोकांनी हल्ला केला आणि त्याला सोडवलं नाही माहीत नाही, पण झाली खरी घटना अशी, जीवन मलिकला लोक शिव्या घालत ज्यांनी पकडून दिलेला होता. लाल किल्ल्याच्या दारामध्ये त्याला बांधून ठेवला तो अत्ते दिवसभर, भर उन्हाळ्यामध्ये ते तडफडत होता तो युवराज, तो शहाजादा. संध्याकाळ झाली, औरंगजेबाने त्याला सांगितलं जा शिक्षा अंमलात आण. गेला तो, पाय धरून त्याला खाली ओढला, हत्तीवर खाली पाडला, त्याच्या छातीवर बसला, काट्यावर काढली, कोंबडं कापावं तसं त्याचं मुंडकं कापलं, ते मुंडकं एका तबकात टाकलं, ते असं झाकलं, ते तबक घेऊन तो बादशाहकडे आला. साहित्य बादशाह बगीचात होता. आलमगीर जहां पना दुश्मन का सर लाया हो. औरंगजेबाने ते पाहिलं, असं हात केला, त्याचं झाकण त्याने काढलं, दोन चक्रा मारल्या हो त्याने, दोन चक्रा मारल्या, मला नीट दिसत नाही म्हणला, समाधान आणा. ताबडतोब 8-10 लोक धावली मशाली घेऊन, समाधान म्हणजे दिवे, ते दिव्याच्या उजेडात त्यांनी पाहिलं, त्याचा काय विश्वास बसाना. त्यांनी एका नोकराला दाराचा किमोश आणायला सांगितलं, सामूगडाच्या लढाईत लढताना त्यांनी घातलेला टोप, किमोश म्हणतात त्याला युवराज जे घालतात, तो पडलेला होता, तो एका नोकऱ्याने उचलून जपून ठेवलेला होता, त्याला सांगितलं तो घेऊन ये, तो आणून दाराच्या डोक्यात बसवला, फिट बसतोय का बघितलं, मापाचा आहे का, आणि मग त्याने ठरवलं की हा दार आहे. कारण भावाला गेल्या 35 वर्ष पाहिलेलंच नव्हतं, एकमेकाला माहितीच नाही, असे समोर समोरला ते ओळखूच शकत नाही, कारण लांब लांबच ठेवायचं ह्याला, घरात राहिले गडबड करतात, पोरांना घाईच एवढी सत्यवर यायची. मोगलांच्या खानदानीमध्ये प्रत्येक पोराला असं वाटत होतं की आपला बाप जर जन्माला आला नसता तर बरं झालं असतं, आपण डायरेक्ट गादीवर बसलो. दाराची शिक्षा अंमलात आणली त्यांनी, आल्या आल्या पहिले त्यांनी फतवा काढला, नाच गाणी बंद, कलाकारी बंद, शेरो शायरी बंद, इस्लामला मान्य नाही. आता ती पेटलेली लोक 10-12 पिढ्यांपासून त्यांना शेरो शायरी हा अतिशय उत्तम छंद आहे हो मुसलमानांकडे, मोठमोठे कवी मोठमोठे शायर तिथे झालेले आहेत, एवढी परंपरा सोडून हा लागला तिथं धर्ममध्ये आणायला. लोकांनी निषेध केला औरंगजेबाचा, लोकांनी मयतच काढली संगीताची, आणि औरंगजेबाच्या नावाने बोंब मारत आले लाल किल्ल्यापर्यंत घेऊन. औरंगजेबाने विचारलं कसला गोंधळ झाला आहे, त्या वजीराने घाबरत घाबरत सांगितलं, बोलून घे म्हणला कोण आहे त्याला ते लिडर्स, त्या लोकांना बोलून घेण्यात आलं काय झालं, आम्ही तुमचा निषेध करतो म्हणलं, संगीत बंद, कलाकारी बंद, नाच गाणं बंद, शायरी बंद, हे बंद काय, आम्ही तुमचा निषेध करण्यासाठी जनाजा आणलाय. औरंगजेब मला खूप चांगलं काम केलं तुम्ही, माझे डोळे उघडले त्याच्यामुळं, आता तुम्ही एक काम करा, हा जनाजा आणलेलाच आहे, खोल खड्डा खांदा आणि त्यात हा जनाजा पुरा, जर ह्या जनाजाने डोकं बाहेर काढलं तर तुमची डोकी मारेल. निघा म्हणला 90 देत ना चला. आणि मग लोकांच्या लक्षात आलं, अरे 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 हा बापरे, आता औरंगजेब पाहिलंच नव्हतं, कुणाला माहितीच नाही कारकिर्दीचं काय, हा कसा वागतो काय करतो, ते धक्काच बसला सगळ्यांना. आग्र्यात असताना पुढे त्यांनी एकदा फतवा काढला की इस्लाममध्ये 4 बोट लांबीचीच दाढी पाहिजे, मुसलमानांना दाढी फार आवडते, भयंकर कुरवाळायला आवडते, आपली पण शेजारीची पण
त्याच्यापेक्षा लांब दाढी दिसली तर ती लोक पैसेवाली लोक वाचली हो, पण अख्ख्या आग्र्यामध्ये काही काळ लोक शाली पांघरूनच रस्ते निघायची. त्यातनं तो माणूस त्याच्याबरोबर दोन न्हावी सरकारी माणूस दिसलं की ते उघडायचं, हे दाढी लांब का चालला बोलत दिसत एक हे असले काही काय फतवे त्यांनी काढलेले औरंगजेबाने. तो महाराष्ट्रात एकदा होता, त्याचं एक पोरग मोहम्मद काम बक्ष. त्या मोहम्मद काम बक्षला इथं मुलगा झाला. हे जरा पोरग डॅशिंग होतं थोडं, बापात जुमानायचं नाही जरा, बाकीचे तर थराथरा कापायचे, हा किमान कापत तरी नव्हता. पोरग झालं त्याला, पोराचं नाव ठेवायचं, पोराचं नाव आजोबाच ठेवतो बरं का. घरामध्ये वडील झाल्या माणूस असतो, वयस्कर माणूस असतो, तो नाव ठेवतो. अजूनही आपल्याकडे प्रथा आहे, कारण म्हाताऱ्यांना दुसरं कामच नसतं पोरांना नाव ठेवणं पलीकडं. मग ती प्रथा पडलेली आपल्याकडं. तरी हा गेला बरं का बापाला सांगायला, पोराला घेऊन गेलं बापा जाईल त्याने. अब्बाजान मुलगा झाल्या मला, अब्बाजान मला आनंद आहे, त्याचं नाव ठेवा ना. आता ठेवणार असतो तोच, पण तरी आता जाऊन त्याचं नाव ठेवा, तुम्हाला नातू झालाय. तो हे सांगायला का गेला की आता तुम्हाला नातू झालाय, आता तुम्ही उतरा त्या सिंहासनावरनं आणि नातवंड खेळवा, म्हणजे आम्हाला बसता येईल. पण तो त्याला सांगायला गेलेला की अब्बाजानचं नाव ठेवा. अब्बाजान हुशारच, अब्बाजान म्हणला बेटा तुला मुलगा झाला मला खूप आनंद आहे. फार आनंद व्यक्त करायची गरज नव्हती, कारण हा काय पहिला नातू नव्हता, अगोदर 16-17 होते त्याची ह्याची भर, अगोदर थोड्या पोरण होतीच ना. अब्बाजींनी त्याला सांगितलं बेटा काम बक्ष याचं नाव तू ठेव, याचं नाव तू ठेव, ह्याला जे पोरग होईल ना त्याचा मी विचार करीन. निघ म्हणला इथलं, मी 125 वर्ष जागणार आहे, आणि जर बाप 125 वर्ष जागला आणि बाप जर 125 वर्ष खुर्चीवर बसला, पोरं काय नातोट खपलेले असतील, कवा चान्स मिळायचा आपल्याला. कसं आहे औरंगजेब, भयंकर स्ट्रिक्ट आहे, कुठलंही व्यसन नाही आहे त्याला, अनेक गोष्टी त्याच्या लक्षात आहेत, वेळ प्रसंगी त्याचा वापर त्याने उत्तम केलेला आहे. शिवाजी महाराज निसटले म्हणून त्याने त्याच्या मृत्यूपात्र घेऊन ठेवले, एक चूक मला भोवली, एक चूक, एक शिवाजी निसटला म्हणून त्यांनी संभाजी महाराजांच्या बाबतीत घाई केली बरं का, मारायची त्यांना. एक शिवाजीच्या चुकीपायी मला या महाराष्ट्रात वन भटकावं लागलेलं. मराठ्यांच्या चार पिढ्या औरंगजेबाने पाहिले, शहाजीराजे पाहिले, शिवाजी महाराज पाहिले, शहाजीचा मुलगा, शिवाजीचा मुलगा संभाजी पाहिला त्यांनी, आणि त्या संभाजीचा मुलगा शिवाजी जो पुढे शाहू नावाने प्रसिद्ध झाला, चार पिढ्या मराठ्यांच्या त्यांनी पाहिलं. अखेर मराठ्यांनीच त्याला याच मातीत गाडला बरं का, याच किल्ल्यांनी त्याला त्याची जागा दाखवली, किल्ल्यासाठी वनवन फिरला हो, फसला तिथं तो फसला. किती वर्ष येतो आता, 26 वर्ष 7 महिने. एकूण औरंगजेबाचा आणि मराठ्यांचा संबंध 44 वर्ष आला, 44 इतिहासातून त्याला कसा वगळत आहे. लो औरंगजेब जर समजत नाही तर तुम्हाला महाराजच कळणार नाही. महाराजांच्या मृत्यूनंतर तो इथं आलेला आहे, तो ज्यावेळेस इथं आला त्यावेळी त्याच्याकडे 22 सुभे होते आणि कमीत कमी 33 कोटीचं उत्पन्न होतं. त्यावेळेस संभाजी महाराज उभे राहिले त्यावेळी जेमतेम 1.25 कोटीचंच उत्पन्न होतं बरं का. असं असताना संभाजी महाराज उभे राहिलेले आहेत, ते कशात. शिवाजी महाराजांनी आखून दिलेलं धोरण होतं. आग्र्यामध्ये महाराज गेले त्यावेळी त्याचा वाढदिवस होता 50वा, तो कायम साध्या कापड्यात राहिलेला, पण त्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी डेकोरेशन करायला दागदागिने हे सगळं आणायला डेकोरेशन सामान 1400 गाड्या दिल्लीवरनं भरून आग्र्याला आलेले आहेत बरं का. एवढा भपका तो, एवढं मोठं सगळं ते, एवढे सरदार मोठे मोठे असे मान खाली घालून उभे आहेत. हे सगळं बघून महाराजांवर काही परिणाम झाला नाही बरं का. महाराज म्हणजे लढेंगे
त्या दबावर कुठंच बळी पडलेलं नाही. तोच विचार संभाजीराजांनी केला. तोच संभाजीराजे 9 वर्ष त्याशी लढलेले. एकही पत्र हान महाराज तोडाच्या पलीकडे नाही. कुठं भीती नाहीये संभाजी महाराजांच्या पत्रात. इवन संभाजी महाराज महाराजांच्या धोरणाप्रमाणे कुतुबशाही आणि आदिलशाहीला मदत करत होते. बरं, महाराजांनी यांना दोघांनाही सांगितलेलं होतं, एक ना एक दिवस हा बादशाह खाली उतरेल, मराठी टिकणार नाही त्याच्यासमोर, नाही टिकू शकत. आदिलशाही पण टिकणार नाही, कुतुबशाही पण टिकणार नाही. पण तिघ जर आपण एकत्र आलो तर आपण त्यांना हरू द्याला आणि दक्षिणेयांची पातशाही दक्षिणेयांच्या हाती राहील. म्हणून महाराज दक्षिण दिग्विजयाला जे गेलेले होते त्याच्या मागचं मोठं सूत्र होतं. औरंगजेब लांबच होता. महाराजांनी 76-77 मध्ये ही मोहीम काढलेली आहे. म्हणजे औरंगजेब यायच्या 6-7 वर्ष आधी हा विचार महाराजांनी केलेला आहे. आणि म्हणून मला नेहमी वाटतं की शिवाजी महाराज हा एकमेव राजा असा आहे की जो क्षितिजाच्या पलीकडे बघतो. कुठं येणारा धोका द्यायला माहितीये. त्या धोक्याची जाणीव सगळ्यात मोठी कुठं आहे, या किनारपट्टीवरती आहे. आणि या किनारपट्टीवरती धोका येतो, या समुद्र मार्गे येतोय. महाराजांनी आरमाराची उभारणी केली. बरं, आरमाराची मोठी परंपरा आहे आपल्याकडे, मोठी परंपरा आहे आरमाराची आपल्याकडे. महाराजांनी उभं केलं आरमार. पहिली मोहीम महाराजांनी केली ती आरमारातनं. एक राजा त्या मोहिमेमध्ये उतरतो आणि मोहीम यशस्वी करून येतो. दुसरं उदाहरण आहे भारताच्या इतिहासात नाही. पहिली मोहीम बसरूरची अतिशय महत्वाची मोहीम. परफेक्ट टायमिंग. परफेक्ट म्हणजे परफेक्ट टायमिंग मध्ये ते सगळं केलं. मिर्झा राजा जयसिंग येतोय त्याचा टायमिंग, हा टायमिंग. गोवा क्रॉस करून जाणं साधी गोष्ट नाही. पृथ्वीजींच्या हातातनं महाराज वाचले नसते. पण हेर एवढे प्रबळ होते. हेरांनी बातमी दिली होती की तिथं कोणीच नाहीये. पोर्तुगालच्या राजकन्याचं लग्न इंग्लंडच्या राजकुमाराशी झालं आणि त्याला आंदण म्हणून मुंबई भेट दिलं पोर्तुगीजांनी इंग्रजांचा दान. साडी चुळी कुठल्यामध्ये, हलवाच्या घरावर तुळशीपत्र, यांचे काय वापस गेलं. मुंबई तुम्हाला घ्या म्हणले, ते घ्यायला आले. यांनी ती दिली नाही. 62 लग्न ते 62 साली झालं. 1665 ते द्यायचं ठरलं आणि 65 साली मोठ्या समारंभात ते द्यायचं होतं. म्हणून सगळे पोर्तुगीज अधिकारी गोव्यातनं मुंबईत येत. नेमकी ती वेळ साधून महाराजांनी गोवा क्रॉस केला. बरं का, एकही माणूस नाही तिथं. अगोदरच बोंब करून ठेवलेली होती की मला गोकर्ण महाबळेश्वरला जायचं, माझा धार्मिक विधी आहे तिथं. हे सगळीकडे अफवा पसरलेली होती. कारण महाराज जरी झाले तर त्यांनी सांगितलं असं मी धार्मिक विधीला चाललेलो. त्या वर्षी महाशिवरात्र 2 तारखेला होती, 2 फेब्रुवारीला. आणि महाराज तर 3 फेब्रुवारीला निघाले. रस्त्यात कुठंही थांबायला नको. 4 दिवसाची शिदा सामुग्री भरली ना, अख्खा गोवा क्रॉस करून महाराज गोकर्ण महाबळेश्वरला न थांबता डायरेक्ट खाली गंगोळीपर्यंत गेलेत. गंगोळीमध्ये मोठी जहाज ठेवली, छोट्या जहाजात बसून 12 किलोमीटर नदीतनं आत गेलेत आणि बसून लुटलं. बरं का, फार महत्वाचं होतं, फार महत्वाचं होतं काम. का तिथल्या राणीनी बोलून घेतलेलं होतं. चिन्नम्मा राणी तिथं होती. तिचा नवरा नुकताच वारला. सासरा कर्तृत्ववान होता शिवपनायक. उच्छाद मांडलेला होता तिथं पोर्तुगीजांनी. पोर्तुगीजांचा किल्ला तो नष्ट करायचा होता. तो व्यापारावरती वचक बसवला. ती ठाणी परत घेतली, तिच्या ताब्यात दिली, खंडणी ठरवली आणि अतिशय झपाट्याने महाराज माघारी फिरले. बघा तुम्ही, शिवाजी महाराजांचं स्वराज्य सागर किनाऱ्यावरती पोर्तुगीज आहेत. त्याच्या बाजूला विजापूरचं राज्य आदिलशाही, त्याच्या पलीकडे महाराज गेलेले आहेत. शेजारी नाही, पलीकडे गेलेत. आणि त्याला वाचवलं, तिला तिथून महाराज आले. दान धर्म हे ते केलं त्यांनी. क्षेत्र महाबळेश्वरला लोक म्हणतात ते लुटायला गेले तिथल्या व्यापाऱ्यांना. अजिबात खोटे ते. 2 तारखेला महाशिवरात्र झाल्यानंतर ती जी यात्रा 4-5 दिवस भरती, महाराज तिथं 10 दिवस उशीर आले. तो पण सगळे व्यापारी निघून गेलेले. तो तिथं दान धर्म केल्याचेच उल्लेख आहेत, त्यामुळे लुटायचा प्रश्नच येत नव्हता. पण काय तिथल्या लोकांनी लुटायला आलते म्हणून तिथून महाराज भिवगड मार्गे इथं आले. का इकडनं मिर्झा राजा जयसिंग येत होता. त्याची पोझिशन सतत अपडेट होत असणार आहे.
अभूतपूर्व निर्णय आरमाराचं. आज आरमाराचा फायदा ना, सागरी मार्गाने आक्रमण झालं ना मुंबईवरती सव्वीस अकराचं, तर त्या माणसाने 300 वर्षापूर्वी सांगितलं होतं की आम्हाला कुठं लक्ष ठेवायला पाहिजे. नाही आम्ही लक्षात ठेवलं, नाही आम्ही लक्षात ठेवलं. शिवाजी राजा समजायला म्हणून म्हणतो मी की ते फार अवघड आहे, खूप म्हणजे खूप अवघड आहे. महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांची कारकीर्द अतिशय धाडसी आहे. सतत 9 वर्ष लढतो होतो, आम्ही त्याला बदनाम करतोय. ह्या कथा कादंबरीवाल्यांनी वाट लावली त्याची, एवढा विद्वान माणूस की ज्यांनी पुस्तकं लिहिलीत, माहितीची मंजुळ, गोदावरी, त्वरताची कामळं, ही पात्र त्याची आयुष्यात आणून ठेवली. त्यातनं सिनेमे निघाले, नाटकं निघाली, 102 नाटकं आहेत बरं का संभाजी महाराजांवरती. शिवाजी महाराजांना 4 का 5 आहेत का, तर बाई बाई नाचली जर नाही ना त्या सिनेमामध्ये त्या तमाशात, तर मराठी माणसाला आवडतच नाही कोणाचा असू दे. त्याला असं टोपी उडवायला आवडती, फॅटा उडवायला, बाई तर नाचायला पाहिजे ना. त्या नाट्यरूप नाट्यरूपाच्या नावाखाली या सगळ्या धिंगाणं घातलाय. 1-2 गंमत फक्त सांगतो, मी पुढं निघतो. गोदावरीची कथा आहे, त्या ब्राह्मणाची मुलगी ती, म्हणजे अण्णाजी दत्तूची मुलगी, पण तिने आत्महत्या केली. म्हणजे मारताना तिने सांगितलं की मला जाळावं माझ्या चित्याला संभाजीने अग्नी द्यावं, कारण ते प्रेम होतं वगैरे 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 सगळं. आता कागदपत्र सगळी उपलब्ध व्हायला लागलेली आहेत, आणि मग लक्षात आलं की अण्णाजी दत्तोचं लग्नच झालं नव्हतं. नाही म्हणलं त्याच्या भावाशी आहेस, आपल्याकडे ऍडिशन असतीच, लगेच ऍडिशन असते, भयंकर ऍडिशन असतात आपल्याकडे. भावाची आहे, पण तिने आत्महत्या केली, मग ते संभाजीने अग्नी द्यावा. सती गेली ती, काय काय असं प्रथा ते सगळं त्या ह्याच्यात आलेलं आहे. मला सांगा, एखादी बाई मारताना असं कसं डिक्लेअर करेल हो की माझ्या चित्याला शेजाऱ्याने अग्नी द्यावा, काय बाईची लायकी असेल ते. त्या अशा बाईचं स्मारक करणं एवढं महाराष्ट्र पुढं गेलंय का? 300 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती का? ती सती गेल्याचे तुम्ही उल्लेख करताय, सती कधी जातात? नवरा मेल्यानंतर सती जातात, पण नवऱ्याच्या बरोबर असेल किंवा त्या दरम्यान महिन्या 2 महिन्यात सती जातात. हिचा नवरा जिवंत आहे आणि सती गेली. म्हणजे नवरा असं म्हणले की मी जाते पुढं, तू ये मागणं. थोरताची कमळा पन्हाळगडावर गेल्या जाते, त्या थोरताची कमळीचं स्मारक. मी 81 तिथं होतो, तो आम्हाला सांगायला लागलं ते खाली कमळीचं स्मारक. बायको बी आमची बरोबर हसायला लागली, कळत काहीच नव्हतं पण हसली तेवढ्यात. मी आलं, कुणाचं स्मारक आहे तुम्हाला माहित नाही? ते संभाजी महाराजांचं. बरं, संभाजी इथं स्मारक ते प्रकरण नाही माहिती. म्हणलं मला नाही विचारून करत, मला काय विचारून करत होते काय ते नीट सांग. म्हणलं ते कमळेचं स्मारक आहे, कोण आहे कमळा हे ते माहित नाही तुम्हाला? म्हणलं नाही, खाली स्मारक आहे थोरांचं, सरदार थोरांचं. आणि त्यांची बायको सती गेली म्हणून त्या नवरा बायकोचं खाली स्मारक आहे. ते जे स्मारक, ते जे थोरात युद्धामध्ये मेले, हे संभाजीच्या महाराजांच्या नंतर 76 वर्षांनी ते थोरताच्या कमळेचं स्मारक करून टाकलं. ते वरती आल्यानंतर त्या पन्हाळ्यावरती जे काही जोडपी फिरायला येतात तिथं, त्यातले 30-40% हॅनीमूनसाठी येतात. जवळ आहे कोल्हापुरात ना, दिवसभर करायचं काय ना, निघतात फिरायला. मग तो गाईडचं फावतो सगळं, नवऱ्याला इंटरेस्ट, बायकोला नाही, बायकोला असत नवऱ्याला नाही, काहीतरी आवडलं तर पाहिजे ना, पैसे कसे देतील ना. मग या रंगीला रतन आपल्या स्टोरी सुरू द्यायच्या. आता खाली जे स्मारक आहे ते खाली मंगळवार पेठेत आहे, गाडी जाते. तुम्ही गाडीत न उतरलात तर ह्या थिएटरच्या दरवाजा एवढंच अंतर आहे रोडपासून, लोक जातच नाहीत. रायगडावर वरणं दाखवत खाली, ती गोदावरीचं स्मारक कोण ते 2000 फूट उतरून खाली जाऊन बघून येणार हो आहे, खाली स्मारक वेगळंच आहे. माहितीची मंजुळा हे एक प्रकरण, ते सिनेमात दाखवलं ती माहितीची मंजुळा, त्याचं काय धुणं बिणं काय वाळत घालती, काय काय करते. संभाजी महाराज येतात तिच्या बाजलीत तर धुणं उचलतात आणि वाळत घालते. म्हणते महाराज राहू द्या राहू द्या, असं न करू शोभत नाही आपल्याला, असू दे का असू दे.
अरे काय समज मला थुनवाला झालता ना, काय दाखवायचं भान नाही राहिलं आमच्या लोकांना, हो त्या नाट्य रूपातनं वाट लावून टाकली सगळी इतिहासाची, काय कथा कादंबऱ्यामधनं काय लिहावं काय नाही समजतच नाही आमच्या लोकांना, आणि मग आम्हाला ते सगळं खरं वाटतं आणि आमच्या डोक्यात एक कल्पना तयार होतात, कल्पना तयार होतात. संभाजी महाराजांच्या नंतर राजाराम महाराज, हा जो देवगिरीचा किल्ला आहे हा महाराजांनी जाताना पाहिला, आग्र्याला जाताना दिसतो तो, त्याच्यावर महाराज त्याच्यावर बोललेले आहेत, पृथ्वीवरचा चकोटगड, देवगिरी म्हणजे पृथ्वीवरचा चकोटगड, पण मनी एक आयब धरून म्हणजे एक दोष आहे त्याच्यात, या किल्ल्याला दुसरा दरवाजा नाही. अल्लाउद्दीनचे लोक आज शिरली त्या भूलभुलायतनं आज शिरू शकत नाही, पण जर शिरली तर तुम्ही कुठंच पळू शकत नाही, तुम्ही जागेवर सापडता, म्हणजे कोळ्यांनी जाळं टाकून त्यात सगळे मासे सापडावे तसे सगळे यादव सापडले, या देशाचा इतिहास बदलला बरं, त्याला जर मागणार असता असतं तर यादव पळाले असेल, लढले असते, पुढं काहीतरी झालं असतं. पण महाराजांनी रायगड बांधला आणि एक दरवाजा त्याला बांधला, वाघ दरवाजा, तो बंद करून टाकला. हा झुल्फिकार खान इतकत खान नाव होतं त्याचं, वेडा घालून बसलेला, आणि राजाराम महाराज यातनं निसटले आणि जिंजीला गेले, आणि हा इतिहास सगळा बदलला एका दरवाज्याने. तो दरवाजा महाराजांनी 8 वर्ष आधी बांधला बरं का, त्याच्यानंतर त्या दरवाजा म्हणजे महाराज असताना महाराजांनी तो बांधला आहे, आणि त्याचा वापर नंतर 20 वर्षांनी झालेला आहे. विचार करा, केवढा विचार करत असाल हा राजा, केवढा विचार करत असेल पुढचा. आमचा डायरेक्ट शिवाजी महाराजांची संबंध सगळेच बसले जोडायला, शिवाजी बीडीपीने डायरेक्ट संबंध हाय काहीच नाही करत. अरे समजून कोण घेणार, ते रक्तात उतरलं पाहिजे, कुणाच्या रक्तात उतरलं, त्या राजारामाच्या, कुणाच्या रक्तामध्ये उतरलेलं आहे, या संभाजी राजांच्या, हेच उतरलंय त्या संताजीच्या आणि धनाजीच्या. अफाट पराक्रम केला महाराजांनी त्या संताजी धनाजीने, अतिशय तापट आहे संताजी, स्ट्रेट फॉरवर्ड महाराजांच्याच बरोबर आहे. महाराज रागवलेले त्याला एकदा, त्याला यायचंच नाही म्हणून सांगितलं दरबारात, यायचंच नाही म्हणले, गडबड करतो गडबड, लई घाई करतो. तुला संताजीने नंतर धुरा हातात घेतली, आणि या संताजीला सेनापतीपद मिळालं ते हुकूमत पानांच्यामुळं, रामचंद्रपंत अमात्यांना राजारामाने हुकूमत पाना केलं, हुकूमत पानाचा आदेश म्हणजे छत्रपतींनी पण मानायचा, एवढी मोठी पॉवर त्यांना दिलेली होती. महाराष्ट्रात ते होते ने जिंजीला, इथनं 1200 किलोमीटर लांब, इच्छा नसतानाही त्या हुकूमत पानाने सगळं वजन संताजीच्या पारड्यात टाकलं आणि संताजी सेनापती झाला. तो एवढा स्टिक की त्यांनी एक दिवशी रामचंद्रपंत अमात्याला पण झटका मारला, तो काय कोणाला देत नव्हता. त्याच्या बाबतीत औरंगजेबाने एक वाक्य वापरलंय, शिवा परवडला संभा परवडला पण संता परवडत नाही. हो काय जो समोर येईल तो मार खायचा, तो संताजीच्या अंगावर पाठवायचं म्हणजे मरायलाच जायचं, नाही तर प्रचंड पराभव प्रचंड हाल. पाठीवर सैन्य घ्यायचं या संताजी धानाजी आणि यांनी पाठीवर सैन्य घ्यायचं आणि पळायचं. कंटाळलं सैन्य थांबलं की पुन्हा येऊन त्रास द्यायचे, पुन्हा अंगावर घ्यायचं, पुन्हा पळायचं. किती पळवलो, 4-4.5 वर्षामध्ये 9000 किलोमीटर उगच, कामच करून द्यायचं, स्थिरच राहून द्यायचं ना. तारा राणी साहेबांचं केवढं कर्तृत्व आहे लक्षात देत नाही इतिहासकार. 7 वर्ष ती बाई लढती, नवरा मेला तिला 1700 मध्ये 3 मार्च 1700 ला, आणि ही बाई औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत लढती हो. जगाच्या इतिहासात दुसरं नावच नाहीये ताराबाई एवढं. अरे मराठ्यांनी नंतर ठरवलं युद्धभूमी काय असायला पाहिजे, औरंगजेबाची लोक आत तेवढे इंटेरियरमध्ये जाऊ शकत नव्हती हो, जिथपर्यंत किल्ले म्हणजे सगळी युद्ध मराठ्यांना ज्या दिवशी वाटत लढायचं त्या दिवशी मराठे लढायला लागले, यांना लढावं लागायचं, मराठे गेले निघून खरायचं काय. एक किल्ला एवढू एवढूचा किल्ला हो, टुकार किल्ला, ज्याच्यावरी 100-200 लोक, त्याच्या खाली 5-5, 7-7 हजार मोगल बसून राहायला लागले. डिवायडेशन ग्रँड डफ म्हणतो औरंगजेब, किती लोक घेऊन आला,
औरंगजेबाने एवढं सैन्य आणलं की या महाराष्ट्रातल्या एकेका झाडाला एक एक मोगल बांधला तर झाड संपतील पण मोगल शिल्लक राहतील. डिवाइडर्स 8-10,000 लोक घेऊन संताजी पोळतोय ते बघ, त्याला कामच नाही, नुसतं त्याचा पाठला. इथून कर्नाटकात जायचं, कर्नाटकात आंध्रात, आंध्रात तमिळनाडूत, कंटाळा आला की तिकडनं पुन्हा कर्नाटकात, पुन्हा महाराष्ट्रात, पुन्हा थांबला की त्याला टप्पल मारायची, पुन्हा घ्यायचं मराठीवर. चाल काय त्या सुचून दिलं ना, जाते काय मराठीचं बॉम्बला, हरायला आहे काय, काय हरायला गेली राजधानी गेली. संभाजी महाराजांकडे काही तक्रार केली होती, त्या किल्ला घेता येऊ द्या, किल्ला डोक्यावर घेऊन दिल्ली जाणार आहे, किल्ला इथेच राहणार, नंतर घेऊ. त्या संताजीनी धनाजीनी नंतर कहर मांडला हो, राजा तिथं अडकलाय, पैसे नाहीत. शिवाजी महाराजांचं धोरण होतं कुणालाही भूमिदान करायची नाही, नो देशमुखी, नो पाटील, काही दिलं नाही. महाराज स्वतःला भूपती म्हणतायत, या भूमीचा मी पती आहे, या भूमीची सर्वतोपरी काळजी मला घ्यायला पाहिजे, मी ती दान करणार नाही. महाराजांनी नाही दिलं, नाही दिलं. एक सांगतो कधी माहिती असेल नसेल तुम्हाला, 66 महाराज आले आग्र्यावरनं निसटल्यानंतर आणि संभाजीराजांचं लग्न करायचं ठरलं. पुरी पाहिलं असेल, शिर्क्यांची पुरगी पसंत झाली, नाय वय करता करता शिर्के पण हा म्हणले. शिर्क्यांनी विचार केला, येवीतवी आता भोसले पण खूप मोठे झालेत, हरकत नाही सुरी करायला, मला धाकधूक होतीच. महाराजांनी शिर्क्यांना सांगितलं, काळजी करू नका, तुमची पोरगी राजसाबाई आम्ही आमच्या घरात करतो, आमची मुलगी देतो ना तुम्हाला. आपल्या एका मुलीचं लग्न त्यांच्या घरात केलं बरं का, त्यांची एक मुलगी आपल्या घरात, आणि तीच पुढे इसुबाई म्हणून प्रसिद्ध झाली. ते सोयरा झाला तर सोयरा एवढं सांगतोय, सगळं एवढं नावाज झालं पर आग्र्यावरनं आलंय, आग्रा रिटर्न सोयरा बनेलच. सोयरा म्हणला, तुमच्याकडं वतन आहे आदिलशाहने दिलेलं, कशाला वतन द्या होता, स्वतःच्या जमा करा बघू. आता प्रेमापुढे त्यांनी ते दिले हो, वतनाचं प्रेम म्हणजे वतन पॉवर आहे हो. एखादा आमदार खासदार किंवा मंत्री असतो तेवढी पॉवर आहे त्याच्याकडं, भयंकर पॉवर. वतनाचा मोह भयंकर वाईट. 2-4 वर्ष गेली पण शिर्क्यांना सुटला मोह, म्हणजे महाराज आमचं वतन द्या परत. आता वतन कसं द्यायचं ह्याला, आपल्याकडे तर नियमच नाही आहे द्यायचा. बरं हा सोयरा दिलं तरी बिघडत नाही, त्याचंच होतं ते, धर्मसंकटात होते महाराज. महाराजांनी त्यांना बोलून घेतलं, काय वतन पाहिजे, कशाला पाहिजे म्हणलं वतन, पण तुम्ही आम्हाला परत करू म्हणले होते. महाराज म्हणले हो, पण तुम्ही नीट ऐकलं नाही म्हणले, तुम्ही अर्धवट ऐकलं. मी तुम्हाला काय सांगितलं, वतन तुम्ही जमा करा, तुमचं वतन आम्ही तुम्हाला परत करू. कधी जेव्हा माझ्या पुरीला पोरगा होईल त्यावेळेस. महाराजांची पूरगी त्यावेळेस होती 6-6.5 वर्षाची, आता हिला कावा पोरग व्हायचं. नाही दिलं महाराजांनी वतन सोयरा असून. अरे विचार करा तुम्ही, वशिलेबाजी ही नाही चालून दिली त्या राजाने. या वतनाने पुढं धिंगाणा घातला 3 पिढ्या, शिर्के विरोधात गेले. या जिंजीमधनं राजारामाला निष्ठायचं होतं, हा खंडोबाला जाऊन उभा राहिला शिर्क्यांच्या पुढे. शिर्के होते वेड्यात, शिर्के म्हणले या भोसल्याचा निर्वंश झाला पाहिजे, सोडणार नाही. तुला का ते वतना बाई, तुमचं वतन मला दिलेलं आहे म्हणलं. आता खंडोबाला सांगितलं, हे वतन तुमच्या चरणाशी सोडतो, पडा माझ्या राजाला. ज्या वतनाबाई तुम्ही 3 पिढ्या दुश्मनी पत्करली, ते वतन असं हातात आलेलं द्यायचं, काय खंडोबालालचं धाडस आहे हो. हातात आले त्याने दिलं, मला सनद मिळाली की देतो तुम्हाला, हे घ्या वतन. आणि मग राजाला महाराज तिथनं निसटलेले. एकाचे एक, एकाचे एक असे खूप संदर्भ आहेत. हा संताजी राजाराम महाराजांना भेटायला जातात, धिंगाणा घालतच जायचं, येईल त्याला मारायचं. फास्ट घोडदळ पायदळ, एकही बाई त्याच्या सैन्यात नव्हती, एकही बाई महाराजांच्या सैन्यात कधीच नव्हती, ते बरोबर त्याने उचललेलं होतं. त्यामुळे सगळंच फास्ट. पैसे नाही, राजा तिकडं अडकलाय, इथं पैसे नाहीत. सैन्य पोटावर चालतं, सैन्य राष्ट्रभिष्ट छूट आहे सगळं, खायला देईल त्याच्या बाजूने लढतंय, हा इतिहास आहे.
त्यावेळी तर हे होतच. सैन्याला पगार द्यायचं कुठून? कारण यांच्याकडनंच वसूल. मग एखाद्या गावावरती रेड करायची, गावचा फौजदार म्हणजे कलेक्टर तिपत, कोण कोण आहे जिथं ते बघायचं, त्याला झडप मारजे पकडून आणायचं, ते 50,000 सोडतो तुला खंड. ते 50 घ्यायचे त्याला सोडून, काहीच असायचे यांना जेवढ्यात बाहतो 25 म्हणला ते 25. सुरतेवरती अटॅक करायचा म्हणून निघालाय संताजी. सुरत अख्खी अलर्ट, शिवाजी महाराज परवडले पण हे परवडायचं नाही, लय तयारी तिथं बसले. हा गेला नंदुरबारवर, नंदुरबारवर गेला तर नंदुरबारमध्ये एक इखलास खान होता, त्याने लगेच दरवाजे बिरवाजे बंद. वेस आहे गावाला, सांगता त्यांनी भाई जमानीत नाही म्हणा. लोक म्हणले अरे तू एवढा शूर आहेस, तुला उलट सांगताशी लढायला पाहिजे. मग म्हणून लढतो की बाहेर आला, लढायला सुरुवात केली पुन्हा पळून गेला. तर लढतो तुम्ही लढा म्हणजे मी लढलो. आता ते त्यांना पण घाई, आता करायचं काय? लोकांनी आतल्या जायचं असं नाही, त्याचा पराभव करायला पाहिजे अमुक तमुक असंच खूप. आणि तो पुन्हा सैन्य घेऊन आला बाहेर, लढाई झाली सांगताजीच हो, तो एका झपाट्यात त्याला पकडला आणि आतमध्ये टाकला. तर काय झालं खड्डे दे सोडतो तुला. बरं कशी काही ठिकाणी खंडणी गोळा केली, त्या माणसाला पकडलंय, तुझी प्रॉपर्टी कुठे आहे? ती आमच्या गावात. माणसं जायची त्याच्या गावातली प्रॉपर्टी विकायची, ते पैसे घेऊन निरोप द्यायचे, पैसे मिळाले सोडा, ते सोडायचे इकडं. असले धंदे केले त्यांनी. त्याला सांगितलं पैसे पाहिजेत 3,00,000 रुपये, हे बी बनलेलंच होतो. आम्हाला एका रुपये काय वाकडं करणार आहे? त्यांना हाय घाई आज नव्हते म्हणा सोडावंच लागेल यांना. आता ह्यांना पण दरवाजे बंद, आज जाता येत नाहीये, लुटता येत नाहीये. त्यांनी ठरवलं की ह्याला ह्यालाच नेफार पडत आता आपल्या बरोबर. मग घाबरलं ते, तो म्हणला मी चिठ्ठ्या देतो आज ना, तुम्ही व्यापाऱ्यांकडनं पैसे घ्या. मग त्यांनी काही व्यापाऱ्यांच्या नावाने चिठ्ठ्या दिल्या. संताजीची लोक किल्ल्या आज गेले, व्यापारी शोधून काढले पैसे. ते व्यापारी बनेल त्यांना माहिती आहे, लय लाबाडे इकला सांग ढोंग करते. एक तर हरले उरावर संताजी, ह्याला पैसे दिले तर बुडलेच. 3,00,000 काय साधी अमाऊंट आहे. त्यांनी आतनंच कळवलं मनी पोझिशन टाईट, पैसेच नाही मार्केटमध्ये. त्यांनी विचारले बाई ती लोक तुला काय सांगतात, काय करायचं तुझं, काय करायचं काय म्हणलं? सोडा मला 8 दिवसात पैसे देतो तुम्हाला, काही अंडरस्टँडिंग घे बघा. संताजीने सोडला त्याला, ते गेलं आतमध्ये, परत त्याचं राज्य सुरू झालं. 8व्या दिवशी त्यांनी सैन्य गोळा केलं, पुन्हा लढायला लुटूपुटूची लढाई लढलं, हरलं. चला म्हणला त्या सगळ्यांना संताजीला घेऊन तो आत शिरला गावात. लय भे नव्हतं ते. आज गेल्यानं सांगितलं हा व्यापारी ह्याच्याकडे एवढे पैसे, ह्याच्याकडे एवढे पैसे, ह्याच्याकडे एवढे पैसे. मराठीने सगळ्यांचा सुपडा साफ. पैसे गोळा किती झाले? 9,00,000 रुपये. हुशार तो संताजीला म्हणला आता यातल्या तुम्ही पण घ्या, मला पण द्या. पण त्याला काही पैसे दिले, मराठी हल्ले तिथनं. असे पैसे गोळा करून ते सगळं सैन्यच जगवलंय बरं का. काय करणार ना, काय करणार, इलाजच नाही ना. घरन घर इथले भूमीन भूमी सगळी भासून काढलेली औरंगजेबाने. उत्पन्नाची साधनं नाही, देश लोक रानोमाळ भटकताय का? हा प्रश्न खूप मोठा आहे. आदिलशाही बुडवली, 187 वर्ष चालली होती आदिलशाही, 182 वर्षाची कुतुबशाही बुडवली. सगळे अधिकारी ही कंपनी सोडली, त्या कंपनी जॉईन व्हावेत, तसे सगळे कुतुबशाहीचे लोक औरंगजेबाला जॉईन झाले, आदिलशाहीचे लोक औरंगजेबाला जॉईन झाले. मराठ्याकडचा एकही मातबर सरदार गेला नाही, एक काही गेला नाही एवढ्या संघर्षात. आणि सामान्य माणसाला प्रत्येकाला हे वाटत होतं हे माझं राज्य आहे, मला लढलंच पाहिजे. हरायला हाय काय, कायच नाही ना. सिंहासन राजा ज्याच्या दगडावर बसेल ते सिंहासन उठून गेला की दुसरं घे दगड बाई तुला. तर नाही मराठ्यांनी संघर्ष केला 27 वर्ष, 27 वर्ष मराठ्यांनी संघर्ष केला.
दोडदरीला गेला राजाराम महाराजांना भेटायला जायचं. भेटता भेटता कुठून तरी बातमी औरंगजेबाला लागली. औरंगजेब गलगलीजवळ होता कर्नाटकात. त्यांनी आपला एक मावस बहिणीचं पोरग रुहुल्ला खान त्याच्या पोराचंही नाव रुहुल्ला खान पद होतं ते त्याला पाठवलं. आडोणीचा किल्लेदार आंध्रमध्ये कर्नूलमध्ये किल्ला आहे आडोणी त्याचा किल्लेदारला सांगितलं. तिथं कासिम खान नेमका होता शिऱ्याचा किल्लेदार त्याला सांगितलं संताजी येतोय संताजीला आडवा. कासिम खान हुशार होता. कासिम खान निघाला तिकडनं. रुहुल्ला खानमध्येच होता. तर रुहुल्ला खान डायरेक्ट बादशाचा नातेवाईक आहे मोठ्या पदावरचा माणूस आहे एकदम बादशाशी जवळीक आहे. पुढं पुढं करायची सवय असेल चमचेगिरी. मग आता रुहुल्ला खानला जरासं हँडल करावं. मग रुहुल्ला खानला आता लढाईच्या आधी पार्टी द्यावी मेजवानी द्यावी म्हणून त्यांनी आडवणी त्या किल्ल्यातनं खूप चांगलं सामान मौल्यवान सामान पण बरोबर घेऊन निघालेलं होतं. दुर्दैव कुठून तरी संताजीला बातमी लागली. 12,000 लोक होती संताजीकडं. हे आलं तिथं आल्यानंतर पार्टी द्यायची उद्या सगळी तयारी केली आणि पार्टी झाली की दुसऱ्याशी लढायला सुरुवात करायची. संताजी 5 कोसावर 5 कोस अंतरेमध्ये लक्षात झालं की संताजी 2 कोसावर आलाय. आता तो एका बाजूला रुहुल्ला खान ह्या कासम खान अजून काय त्या कासम खानाला एवढी घाई डॅशिंग होत ते एवढी घाई की संताजीला मारणार आपणच. तो पहाटेच निघाला आणि हा 2 कोसावरती येऊन उभा राहिलेला आहे. संताजीचे 5,000 लोक त्यांनी आपल्या लोकांचे डिवायडेशन केलेलं आहे. 5,000 लोकांची फळी 3,000 लोक 5 एका ठिकाणी 5 एका ठिकाणी. पहाटेच्या गडबडीमध्ये ह्या दोन्ही छावण्यांमध्ये बातमी पसरली की संताजी आलाय आणि त्याच्यासाठी कासम खान गेला. आता कासम खानने त्याला मारलं तर आपल्याला काहीच क्रेडिट नाही. हे बी निघाले लगेच घाई घाई करून हे दोन्ही सगळे निघाले तिथं आणि झाले संताजीशी लढाई सुरू. समोर संताजी उभा आहे बघितले ते चांगले चांगले कापायचे त्याला पण संताजीचा पराभव. घाबरलं संताजी पळायला लागला. संताजी पळाला संताजी. आता यांना शेव संताजीला पळवला म्हणजे काय. संताजीच्या माग मराठे पुढं मोगल माग मराठे पुढं मोगल माग 10-12 कोस पळवला त्याला. तिथे आपले फ्रेश 5,000 बसलेले होते. घेऊन टाका म्हणा याला ताब्यात. तिकडं 5,000 बसलेच होते डोंग कावळे आपले. ती अख्खी छावणी लुटून फस्त करून टाकली. ती बातमी तिकडनं आली की सगळं लिहिलं आता लडू का माग जाऊ लडू का माग जाऊ. आणि मग लागले मोगल पळायला. मोगल पुढं मराठे माग मोगल पुढं मराठे माग. त्या सगळ्यांना दाबत धड शिऱ्याकडे जाता येईना धड रत्नागिरीकडे जाता येईना धड माग जाता येईना. त्या दोडदरी नावाच्या छोट्या गावात पोहोचले. चलकेरी दोडदरी मात्र 2 दोडदरे आहेत 40 किलोमीटरमध्ये. छोटी गडी आहे 500-600 लोक राहतील कशी बशी म्हणजे शिबंदीला सगळं धरून. छोटी गडी आहे. गडीच्या काठावर बाहेर तालाव आहे मोठा. हे सगळे 7-8 हजार तिथं गोळा झाले मोगल. मराठे माग मराठे बी काय अंतरावरती उभे तलावाच्या एका बाजूला हे एका बाजूला समोर ते उगाच गोळा झाला. टिशन बिशन काय काय उभे आपला उद्योग मराठ्याला कामच नाही. यांच्याकडे काही शिल्लक नाही. शिल्लक नाही म्हणजे ती छावणी अशी त्यांनी लुटली की एक रात्रमध्ये गेली. त्या रात्रीमध्ये जायचं सुतळीचा तोडा पण मराठ्यांनी ठेवला. घोड्यावर बसून रात्र काढायला लागले उभे लोक कारण एक कधी हल्ला करतील. आणि दाबत त्या दोडदरी पशी आले. त्या दोडदरीचा किल्लेदार मोगल किल्लेदार त्याने सांगितलं की मी दार नाही उघडणार. संताजी दिसतो तिकडं. मी नाही उघडणार दार. कोंडी झाली त्यांची. हा दार उघडत नाही. बरं तो रुहुल्ला खान बरोबर म्हणजे एवढा मोठा माणूस अधिकारी बरोबर औरंगजेबाच्या मावस भावाचं पोरग येते. काय झालं माहित नाही. 2 दिवसानंतर कासम खानांनी डिक्लेअर केलं की आम्ही आता लढणार. आता काय जीवच गेले आमचा लढणार आम्ही पण आमचं इकडं आता जे काय उरलं सुकलंय ते तर किल्ल्यात ठेवू. लोक म्हणले असं कसं काय तुमचं सामान एकट्याचं ठेवायचं आमचं पण ठेवायला पाहिजे. ते वादावादी तिथं. दुसऱ्या दिवशी सकाळी बघतायत तर ती काही अधिकाऱ्यांनी जे काय साठाडोटा आतल्या माणसाशी केलं सगळे अधिकारी आतमध्ये सैन्य सगळं बाहेर. सैन्य लागलं बॉम्बला तुमचा जीव वाचवलेला आम्हाला घ्यायचे तोंडावर दिलं. दार उघडा नाही तर किल्ल्यावर हल्ला करतो.
कासम खानलाही मानी. कासम खानला लाज वाटली त्या दारोजातनं चुरून आत शिरायचो. कासम खानला मी नाही दारोजातनं आत शिरणार. ते कासम खान बिचारे भिंत सोडून आत गेलो. म्हणलं मी नाही इज्जत जाती दारोजातनं आलो. आता त्याला दरवाजा उघडा लागला झगमारीत. हे बाहेरचं जे 5-7 हजार सैन्य भुसकून आत शिरलं, घेतलं दार लावून. आता आतमध्ये 5-600 लोकांचं खाणं पिणं, त्यात हे 7 हजार. दुसऱ्या दिवशी सगळं संपलं आतलं रेशन. जी घरं होती त्याची झापण जे होते गावताचे ते सगळे त्या घोड्यांनी खाऊन टाकले. उपासमारीने मारायला लागली, काही घोडी कापायला लागली. त्यांना कापायला लागली म्हणजे त्यांनी त्याचं वर्णन केलं की ती घोडी जी काय दाटी वाटीत उभी केली होती, मागचं घोडं गवत समजून पुढच्या घोड्याचं शिपूट चावायला लागलं. त्यांनी तिथून एक शेवटी शिष्टमंडळ पाठवलं सांगतात इकडं. ते आम्हाला माफ कर बाबा, धर्म वाट दे, जाऊ दे आम्हाला. संताजी काय संताजीच तो रांगडागडीच. संताजी म्हणला ठीक आहे 1 लाख रुपये दे, तू 1 लाख रुपये दे. 1 लाख रुपये 1 लाख रुपये ठीक आहे. आता ते शिष्टमंडळ आलेलं होतं, नाही होय नाही होय करता करता ते तयार झाले 3 लाख रुपये द्यायला. ते शिष्टमंडळ उठलं गेलं. तिथं एक दक्षिणेकडचा मुसलमान होता, त्यांनी येऊन संताजी सांगितलं असे काय मागताय, या प्रत्येकाकडं लाकडा घेतलं तरी जास्त लई पैसे त्यांच्याकडे घ्या. चालते मला इकडे सगळ्यांनी 9 लाख द्या. आता ह्याला काडी घालायची घालूनच गेलं हे बॉम्बला. आतमध्ये आत काय गडबड झाली माहित नाही. त्या कासम खानाला आपूचं भयंकर व्यसन होत. ते सगळं आपण मिळाले नाही काय ओरडो झाला ते मिळेल आतमध्ये. त्या सैन्याचा धीरच हसला हो खचला. मग म्हणले भो घेऊ आम्ही 9 लाख. सांगते म्हणला नाही, जाम करून टाकलं, रिशनच बंद करून टाकलं. संताजीची जी लोक होती त्यातले हे काही लोक धान्य घेऊन तटापर्यंत जायचे. वरनं त्यांनी पैसे टाकायचे, मग ह्यांनी ते धान्य पुरचुंडीत बांधायचं, त्यांनी दोरीने ओढायचं. अरे अख्ख्या किल्ल्याच्या भोवती खेळ सुरू झाला. औरंगजेबाच्या सैन्याचा त्या एवढ्या मोठ्या पदाधिकाऱ्याचा एवढा मोठा अपमान भारतात कुणी केला नाही. त्याच्यावरती सिनेमा निघत नाही, त्याच्यावर नाटक निघत नाही. बाई कुठे नाचायला? बाईच नाही ना याच्यात नाचायला. नशीब नाही तर संताजीच्या घोड्यावर बसवली असते त्यांनी. संतांनी सगळं रेशनच बंद करून टाकलं. हालच हो आतमध्ये हालच तयार झाले. ते संताजी म्हणला आता मी सांगत तसं जायचं तुम्ही. दार उघडलं, एकेकाने बाहेर यायचं. त्याची मराठे लाईनीत उभे आले की झडती घ्यायची. जे जे काय पाहिजे तिथे करून शर्ट पाहिजे का आंगडं कोपडं काढून घ्यायचं. जाऊ दे पुढं आत नेऊन बसवायचं त्याला. सगळे उघडे नागडे काय जे जे पाहिजे ते सगळं काढून घेतलं त्यांनी. जे काय लपून आणलेलं होतं पैसे बिसे सगळं सगळं त्यांना बाहेर बसवलेले हाल झाले हो त्यांचे. त्यांना परत काही लोकांना पाठवू द्या. रुहुलला खानाला नेला. आता हा रस्त्याने गेला ते राडा होणार. ह्या तमाशा कुणी गेला सगळ्यात मोठा? चित्रदुर्गचा भैरप्पा. ह्याला कासम खानाने लई त्रास दिलेला होता. संताजी इथं हाय म्हणल्यावरती हा 10 हजार बंदूकवाले घेऊन संताजीला पाठिंबा द्यायला आला. तर त्यांनी त्याचं वर्णन केलं, एक तर ते काळे कन्नड काळे ढकचे ढक लुटू लागले. म्हणलं उभं फायरिंग कर ठड्यांग ठड्यांग ठड्यांग. ते 10 हजार लोक त्याच्या सगळ्याच्या घेऱ्यामध्ये हे सगळे बसलेले हो जीव खाऊन. आता हे परत जातील आडोणीपर्यंत तर रस्त्यात कुणी पण लुटेल ह्यांना. मग संताजींनी आपली 500 लोक देऊन ह्या लोकांना आडोणीजवळ नेऊन सोडलं. आता जा रे बाबा सुखरूप लोक आले आपले. इमानदार होते बरं का? तुला वाचवणार म्हणजे वाचवणार ना. प्रॉमिस केलं संताजींनी की त्याला वाचवणार की वाचवलंच त्याला बरं का. भले पैसे घेतले कपडे काढून घेतले पण त्याला वाचवला. या सगळ्या प्रकरणामध्ये संताजीला तिथं ती सगळी लूट मोजली किती मिळाली? फक्त 65 लाख. फक्त 65 लाख हा करामती हो. या मराठ्यांनी जे काही उद्योग केलेले आहेत खूप मोठे होते.
अटके पार गेले. अरे अटके पार नाही, अटकेच्या पलीकडे गेलेत 100 किलोमीटर आपले लोक जमरूदपर्यंत. खैबर खिंडीपर्यंत गेला, समोर अफगाणिस्तान पाहिलं आपल्या लोकांनी. अफगाणिस्तान पाहिलं, आपण काही चित्र आता बघूया आणि मग काय राहिलं तर सांगतो मी. थोडं रवी असं थोडं सरकून तो प्रोजेक्टर. अच्छा बस, एका किल्ल्यावरतीच या राजांचा जन्म झालाय. वास्तव्य किल्ल्यांवरती आहे, राज्याभिषेक किल्ल्यावर झालाय आणि मृत्यूसुद्धा किल्ल्यावर झालाय. आणि या किल्ल्यांच्या सहाय्याने एका स्वतंत्र राष्ट्राची उभारणी या माणसाने केलेली. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करूया. हा देवगिरीचा किल्ला, अल्लाउद्दीन खिलजीने हा किल्ला घेतला आणि सगळा इतिहास आपला बदलला बरं का. हा बाजूला मिनार दिसतोय, हा विजय स्तंभ आहे. ह्याचा विजय मिळवल्यानंतर हा स्तंभ बांधण्यात आलेला आहे. चांद मिनार असं याला म्हणतात. हा बांधताना याच्या पायामध्ये 600 जिवंत लोकांची मुंडकी कापून त्याच्या पायात भरलीत. त्याच्यावर हा मिनार उभा आहे बरं का. आता त्या मिनारवरती जायला बंदी केली, कारण आपली भयंकर हुशार माणसं आहेत आपली, ते मिनारवरती चढतात एवढं उंच, उतरायचा कंटाळा म्हणून काही लोकांनी वरून उड्या मारल्या, आत्महत्या केली. कंटाळा त्यांना पायरीने उतरायचा, त्यापासून मिनारवर जाणं बंद केलेलं आहे. मी ज्यावेळेस मिनारवर गेलो तिथनं किल्ला अतिशय सुंदर दिसतो. हा जो रॉक पॅच आहे त्याच्यामध्ये त्या चिझलिंग करून तो सगळा खंदक तयार केला. त्यातल्या अनेकांनी पाहिला असेल इथनं जवळच आहे म्हणा, हा खंदक तयार केला. ही पद्धत ॲक्च्युली जैनांची आहे, हे जैनांनी सगळं हे केलेलं असावं 12व्या 13व्या शतकात, आणि नंतर तो यादवांकडे आलेला आहे. हा भुईकोट आणि जमिनीवरचा किल्ला, डोंगरी किल्ला आणि भुईकोट, त्या दोन्हीचं हे कॉम्बिनेशन आहे. हा खंदक कधीच कुणाला ओलांडून जाता येत नाही अशी त्याची रचना आहे. एकही माणूस गेलेला नाही. खंदकाच्या तळापासून या कड्याची उंची 90 फुटापेक्षा जास्त आहे. त्या भुलभुलायातून कुणी आत जाणार नाही, पण आत शिरला तर तुम्ही कुठं पळू शकत नाही. हा एकमेव फॉल्ट ह्याच्यामध्ये होता, जो महाराजांनी हरला आणि रायगडाला त्याचा वापर केल्यानंतर. देवगिरीमधनं तो भवनी गेला आणि त्यांनी गुलबर्गा राजधानी केली. तो हा गुलबर्गा दिसतोय. काकतीय राजांचा गुलाबचंद नावाचा एका माणसाने हा सुरुवातीला किल्ला बांधला आणि नंतर भवमनींनी तो मोठा करून त्याची राजधानी केली. आता याचं नाव परत बदललं, त्यांनी गुलबर्गा केलं. तिथून बिदरला गेले, बिदरचा किल्ला दिसतो, अतिशय उत्तम देखणा किल्ला आहे. त्याची काही बाहेरची रचना हिंदू पद्धतीची आहे, खंदक 3 भागामध्ये डिवाईड केलेला. किल्ला हा सगळा मुस्लिम पद्धतीचा आहे. हा त्याचा शारजा दरवाजा, कारण वरती एक शार्दुलाचं चित्र असल्यामुळे याला शारजा दरवाजा म्हणतात. त्या स्वातंत्र्याचा पाया घालणारी ही दोन माणसं आहेत, जिजाबाई साहेब. या बाईंनी आपल्याला पाहिजे तसा आपला मुलगा घडवला, त्याच्या माध्यमातून हे स्वप्न पाहिलं. एका त्या मराठी बाईच्या स्वप्नामध्ये एक स्वराज्य येतं आणि ती आपल्या मुलाच्या साह्याने घडवती. त्या मराठी बाईला क्रेडिटच द्यायचं नाही असं आमच्या इतिहासकारांनी ठरवलेलं आहे. हे सगळं काम यांनी केलेलं आहे की शहाजी राजांनीच त्या आपल्या मुलाला ओळखलंय म्हणून पुणे जहागिरी दिलेली आहे. म्हणून शहाजी राजांनी माणसं वेळोवेळी पाठवलेली आहेत, तेवढ्यासाठीच पाठवलेली होती. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी, आपण आता काही संभाजी महाराजांबद्दल पाहिलेलं आहे. राजाराम महाराज, तारा राणी, अप्रतिम पराक्रम. जगात इतका संघर्ष मोठा करणारी एकही स्त्री नाही बरं का. खूप चांगल्या त्या. 1753 सालामधलं त्यांचं एक पत्र आहे, म्हणजे ही बाई 1753 पर्यंत जिवंत होती हे दिसतंय आपल्याला ते पत्रावर. सही आहे. पुढं राजकारणामध्ये हिला पेशवाईच्या काळात खूप लोकांनी बदनाम केलं खरं तर, आणि तिने आपल्या मुलाचं नावही शिवाजी ठेवलेलं होतं. संभाजी महाराजांच्या मुलाचं नाव शिवाजी आहे म्हणून हिने आपल्या मुलाचंही नाव शिवाजी ठेवलं. की शिवाजीसारखा पराक्रमी माझा पण मुलगा आहे, त्यांचा मुलगा आहे, माझा. म्हणजे दोन्ही चुलत भावांची नावं शिवाजी होती बरं का. पहिले शिवाजी ते शाहू म्हणून प्रसिद्ध झाले, याचा मुलगा शिवाजी म्हणूनच राहिला. शाहू महाराज, अजात शत्रू. शाहू महाराजांचा जन्म हा 1682 आणि मृत्यू 16 डिसेंबर, म्हणजे अजून एक 10-12 दिवसांनी, 16 डिसेंबर 1749. असंख्य युद्ध यांच्या काळातच झालेले आहेत बरं का. त्या दरम्यानच सगळ्यात मोठा योद्धा, म्हणजे अनेक योद्ध्यांमधला एक, बाजीराव, तो यांचा प्रिय होता बरं का. बाजीरावला मोठा यांनी केला.
हा आपला आहे, बाजीरावच आपला आहे, त्या काळातले पिलाजीराव जाधव असतील, महादजी शिंदे आहेत, मल्हारराव होळकर आहेत, असंख्य नाव आहेत, हे कदम मांडे आहेत, पवार आहेत, खूपच आहेत, ते सगळ्यांच्या सगळ्यांची मोठ बांधणारा हा माणूस आहे. करता त्यांचं एक पत्र तुम्हाला वाचून दाखवतो, काय किती दूरदृष्टी या माणसाची असेल, बरं आता लक्षात आलं माझ्या. त्या पत्रात ते सांगतात की आता मराठ्यांनी ही भूमी सोडून बाहेर जायला पाहिजे, जमीन तिकडे छावण्या टाकल्या पाहिजेत, वाडे बांधले पाहिजेत, कर्ज काढलं पाहिजे, उद्योगधंदा केला पाहिजे, उद्योग वाढवला पाहिजे, त्याशिवाय राष्ट्र मोठं होणार नाही. राष्ट्र मोठं व्हायला पाहिजे, तुम्हाला सुबत्ता आली पाहिजे, इथल्या जनतेला स्थैर्य पाहिजे, देवाचा ब्राह्मणांचा अजिबात द्वेष करू नका, कोणी कोणाचा द्वेष करू नका या राष्ट्रासाठी. अरे हा संदेश त्या माणसाने 300 वर्षापूर्वी दिला आपल्याला, अजूनही आम्ही काय वागतोय. खूप माणसं शाहू महाराजांनी उभी केली, शाहू महाराजांबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही. हे शाहू म्हणजे छत्रपती शाहू, शाहू फुले आंबेडकरांमधले ते राजश्री शाहू, एवढा फरक लक्षात ठेवा. जरा आता गंमतच सांगतो, एक कुत्री बरोबर आहेत, कुत्र्याचा फार शोक. निंबाळकर भेटायला आले एकदा, सरदार निंबाळकर. सरदार निंबाळकर अंगावरती 20 किलोच्या आसपास सोनं घालून आलेले होते, 3-3.5 किलोचा त्यांच्या फेट्याला ते याला लावलेलं होतं सोनं, आणि शाहू महाराजांना कळालं ते की निंबाळकर आलेत भेटायला, एवढं सोनं घालून. महाराजांना वाईट वाटलं बरं त्या गोष्टीचं. बोल, महाराजांनी आपलं जे खंड्या कुत्र होतं ना, त्या खंड्या कुत्र्याच्या अंगावर 20-22 किलो घातलं, खंड्याला शेजारी ठेवला, आणि मग आल्यानंतर त्यांना सांगितलं निंबाळकरांना, अरे पुरुषाचा पराक्रम हा दागिना आहे रे, हे कसले दागिने घालतोयस, मला नाही घालतोय. आणि त्यांनी तो शर्ट काढून टाकला, बघ अंगावर एक तरी दागिना आहे का, पुढं आयुष्यभर शर्ट घातला नाही बरं का त्यांनी. खाली धोतर असायचं, फक्त याच्यावर बसलं की ती तुमान घालायची. आगळंच होतो हे कॅरेक्टर, भयंकर वेगळं आहे. या शाहू महाराजांनी या देशामध्ये सगळ्यात मोठ्या भूमीवरती ताबा मिळवला, यांच्या काळातच सगळं झालेलं आहे. मराठी जे तिथपर्यंत पोहोचले, औरंगजेब याचे उपकार आपण काय मानायचे. औरंगजेब नसता तर मराठ्यांना शून्य किंमत. पराक्रमच कुठं केला असता, कुणाकडे पराक्रम केला तर आपापले ते करतोच की. आता औरंगजेब नाही म्हणून आम्ही आमच्या तरी लढतोय की. आता पण एखादा औरंगजेब यावा दिल्लीत, मग आपल्याला लढतंय ना त्याच्याविरुद्ध. आता आपलं आपल्यात लढतोय आपण. संताजी घोरपडे अरोट पराक्रम, हे ते नंदुरबार बरं का, थोडासा डोंगरावरती आता ती व्यस आलेली त्याची नंदुरबार. हा तो दोडदरीचा किल्ला एकच बुरुज राहिला हो, पण बाहेर पाण्याचा तलाव शिल्लक राहिलाय. काय माहिती मराठ्यांनी खाऊन टाकला काय, तळ भितड भितड पण सगळं साफ केलं होतं. हे बाजूला थोडा खंदक आणि हे राहिले, एवढं एकच वास्तू राहिलेली आहे. रत्नागिरी फार सुंदर किल्ला आहे. जाताना येताना संताजीची धडक ह्याच्यावरती असायची, अप्रतिम किल्ला आहे. हे बघा त्या किल्ल्याचं बांधकाम, ही जी त्याची भिंत आपल्याला दिसते दोन डोंगरांना जोडणारी, ही सगळी विटांची बघा 6 फुटाची विटाची भिंत आहे. आतल्या बाजूने सगळं दगडी अस्तर आहे. ही त्याच्या पायऱ्यावरच्या आपल्याकडे लोक नेहमी हास्यगडाचे वगैरे फोटो टाकतात. अप्रतिम पायऱ्या, पायऱ्या पाहिल्या मी त्याची, मला असं वाटली लाखाची पायरी ती हीच बरं का. एकदम आखीव रेखीव, कधी कुठल्याही सीझनला पाऊस किती आला तरी तुम्ही घसरणार नाही बरं का त्याच्यावर. मग अशी त्याची रचना पाणी वाहून जायची त्यांनी केलेली आहे. गुर्रम कोंडा म्हणजे तिरुपतीच्या जवळ आपले लोक गेले, ते महाराष्ट्र गेलेलेच होते. महाराजांनी मल्लिकार्जुन वाचवले, तिरुपती कलहस्ती तिरुवन मलाई चिदंबरम वृद्धाचलम ही 6 देवळं महाराजांनी वाचवलेली आहेत. त्यातली 4 देवळं तर 48 ते 50 वर्ष मुस्लिम राजवटीने बंद करून टाकली होती. दरवाज्यामध्ये सगळ्या दगड मातींनी बंद केले होते, पैसे देऊन त्यांनी ते वाचवले. 2 पिढ्यांनी दर्शनच घेतले नाही ते तिरुपती फिरुपतीचं. हे शिवाजीमुळे हे वाचलं बरं का, त्यांनी तिथं शिवाजीचा पुतळा उभा करायला पाहिजे. जिंजी
अप्रतिम किल्ला आहे. हा नासिर खानाकडनं ताब्यात घेतला, म्हणजे महाराजांनी चेन्नईमध्ये महाराज असताना इथं सैन्य पाठवलं 50,000 जाण तो जिंजी घ्या. ते इथं आले तर तो नासिर खान दारातच उभा होता, बोला काय काम आहे, किल्ला पाहिजे, माझी काय सोय. त्याला 50,000 मुलूक दिला, क्वार्टर लावला, किल्ला आयता ताब्यात. महाराजांना कळलं, महाराज आले, महाराजांनी ते पाहिलं आणि सांगितलं की आता याची रचना बदलायला पाहिजे. किल्ला किल्ल्यासारखं समजू नका डोंगर. अरे लय लांब पळते. 3-4 डोंगराचा समूह आहे, तो खालनं जोडलाय बघा. खालनं तटबंदी आपल्याला दिसतीये, खालनं जोडून ते 3-4 डोंगर आपल्या कवेत घेतलेले आहेत. आतमध्ये शेती हे सगळे उत्पन्न आतमध्ये आहे हो, त्यामुळे बाहेरच्या यांना भिकारी झुल्फिकार खान 8 वर्ष बसलेलं होतं की तिथं. पलीकडे पण एक डोंगर आपल्याला सापडला ज्याला तटबंदी आहे. आता आमच्या एका भाऊ मराठा नावाच्या मित्राने 5वा डोंगर शोधून काढलाय आणि आता म्हणतो अजून 6वा पण सापडेल. म्हणजे खूप व्याप्ती मोठी आहे बरं का. आपल्याकडे एकच किल्ला असतो तसा नाही आहे. हा 3-4 मिळून हा समूह आहे. चेन्नईमध्ये म्हणजे पॅरिसमध्ये हे मंदिर आहे. चेन्नईमध्ये एक भाग आहे पॅरिस. आता पावसात बुडला असेल, वाईट वाटतंय. किनाऱ्यावरच आहे सीशोर बसणं. कालीकंबल नावाचं हे मंदिर आहे. महाराज इथं गेले होते. त्या देवळामध्ये महाराजांचा फोटो आहे बरं का. चेन्नईमध्ये तो दिलेला आहे त्यांना मराठा मद्रास मराठाने. अजून एक फोटो त्यांना मिळालेला कुठून तरी. दोन फोटो एवढे मोठे फोटो त्यांनी अभिमानाने लावलेत महाराज इथं आलते म्हणून. म्हटलं ते ठीक आहे, मी दिला तर पण लावाल तुम्ही. त्याला काय पुरावा. तिथं शिलालेख आहे त्या देवळात. हा दुसरा शिलालेख की शिवाजी महाराज कधी आलेले, तारीख बिरीख सगळं दिलेले, 1677 3 ऑक्टोबर 1677. त्याच्या त्या हे जे गोपूर आहे ह्या गोपुरावरती मूर्तीची माहिती मिळालेली होती. त्या विश्वस्ताकडनं परमिशन काढली, त्याला पण चढवला, त्यांनी पण आम्हाला चढवला. शिवाजी राजा तो बहुत भारी, उसका शौर्य को हम बहुत मानते हैं. अगर महाराष्ट्र का शौर्य और तमिलनाडु की संस्कृति एक हो गई तो हम कुछ अलग कर सकते हैं. मला लईच पेटलं दिसतोय. मी म्हणला अरे एवढं चांगलं नाव होतं मद्रास, त्या मद्रासचं तुम्ही चेन्नई केलं का रे. चेन्नई काय बोला ना. मग माझ्या लक्षात आलं या मद्रासांच्या लुंगीला चेन नसते म्हणून चेन्नई. त्याने आपल्याला परवानगी दिली. वर गेलो आम्ही शोधाशोध, तिथं शिवाजी महाराजांची घोड्यावर बसलेली मूर्ती आहे बरं का, त्या गोपुरावर आहे. आता मग ते पायापर्यंत सिमेंट आले बरं का वरनं, त्यांनी जो कोबा बिबा केलाय. ही बाहेरच्या बाजूला आई भवानी तलवार देतानाची मूर्ती बघा त्या मंदिरावर आहे. आता मला ती उरलेली 5 मंदिराचे पण गोपूर सगळे तपासले पाहिजे. 1000 मूर्ती आहे, तो कुठं ना कुठं हे सापडणार हे दिसतं याच्यात. हा एक मंडप आहे मदुराईचं, भारतात सगळ्यात मोठं मंदिर एक आणलं जातं. ह्या जे खांब दिसतात ह्या खांबांवरती योद्धे लावतात. असे 16 योद्धे वेगवेगळे मी पाहिले. महाराज मदुराईपर्यंत गेले, मदुराईला झटका मारलेला आहे महाराजांनी, कारण त्यांनी तंजावरला त्रास दिलेला होता. इथून 22 किलोमीटरवरती महाराज होते, ते राज्य वाचवलं. शिवाजी महाराज, शहाजी राजे, संभाजी आणि राजाराम हे जर 4 भोसले नसते तर दक्षिण संपली होती बरं का. त्यांनी तिथं लोकांना दाबलं, पैसे घेतले त्यांच्याकडनं, खंडणी गोळा केली, पण त्यांना मारलं नाही, जिवंत सोडलं. जगला तर करेल अजून काहीतरी जात. त्या लोकांनी ते उपकार मानलेत बरं का. अजून इथं थोडा मला तपास करायचा आहे की नेमकं काय आहे, पण त्याच्यावर चिन्ह मात्र सगळी तीच आहेत. जवळनं बघितलं जो त्रिपुंड लावलेला आहे, त्याची टोपीची पद्धत, तो आवेश, हे सगळं महाराजांच आहे. बसरूरमध्ये हे मंदिर सगळं नष्ट झालं. बसरूरचा किल्ला पोर्तुगीजांनीच पाडला नंतर. जुनी देवळं पाडून नवीन बांधली त्यांनी गोवा स्टाईलनी, पण त्याच्या काही मूर्त्या तिथं जुन्या होत्या. हे बघा पितळेत त्यांनी ती मूर्ती बरोबर गरुड स्तंभावर आहे बरं का. हे बसरूरमध्ये हा एक पूल मराठ्यांनी बांधलेला आहे ओरिसामध्ये. इतिहास आपण कागदपत्रातनं, ताम्रपाटातनं, हे त्यातनं बघतो, पण त्या दृश्य वास्तू ज्या मराठ्यांनी बांधलेल्या आहेत
त्याला 250 वर्ष झाली, याला 18 नाला पूल म्हणतात, याला 18 कमानी आहेत, त्यातल्या आता 5-6 कमानीमधलं त्याने एक कॅनॉल काढलंय, बाकीचं रोज ट्रक ब्रक सगळं हजारो वाहनं वापरतात बरं का. मराठ्यांनी बांधलेला पूल 250 वर्ष टिकलाय. अरे कुठं गेले ते मराठे? आणि आज काय चाललंय? एकीकडनं बांधल्याचं आणि दुसरीकडनं पाडल्याची नोटीस येते. हे बांधकाम आजही 2 पूल बांधले, कटकमध्ये बांधलेला पूल आहे आणि आज जाजपूरमध्ये कटकच्या पुढं 150 किलोमीटर अंतर होते, जाजपूर गाव आहे, हे मराठ्यांच्या ताब्यात होतं. मराठ्यांनी 3 वेळा बंगालवर हल्ला केलाय, त्यातला एक हल्ला पेशव्यांनी बनारस तिकडनं गया तिकडनं मुंगीर करून ते बंगालमध्ये शिरलेले आहेत. हे मुंगीरचा किल्ला इथपर्यंत मराठे गेलेले आहेत बरं का. आणि मराठे इथं आले म्हणून हे पाटणा जे बिहारची राजधानी इथं अख्खा खंदक खणलेला आहे, कलकत्त्यात त्यांच्या भीतीने खंदक खणलेला आहे आणि तो कलकत्त्यातला खंदक मराठा डिच म्हणून ओळखला जातो बरं का. 5 किलोमीटर लांबीचा लोक स्वतःहूनच मेहनत करायला, व्यापाऱ्यांनी पैसे दिले, त्या काउन्सिलनी 25,000 रुपये दिले आणि घाई घाई तो मराठ्यांच्या विरुद्ध तो मराठा डिच म्हणून प्रसिद्ध आहे. आता त्यातनं रोड गेलेला काही भाग अजून शिल्लक आहे, अजूनही कलकत्त्यामध्ये मराठा डिच म्हणून तो ओळखला जातो बरं का. ही मराठ्यांची भीती तिथपर्यंत होती. बंगालमधलं हे कलकत्त्याच्या उत्तरेला विष्णूपूर म्हणून बांकुरामध्ये मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. आपल्याकडे जे पोर किल्ले करतात ना गावात, तशी इतकी सुंदर सुंदर 22 मंदिरं आहेत. मदन मोहनचं मंदिर अतिशय प्रसिद्ध, मराठे धडकले इथं. काय नाराज झालं का? टेराकोटाचं अतिशय उत्तम काम आहे, हजारो मूर्त्या टेराकोटामध्ये आहेत बघ या मंदिरांवरती. त्या गावात ही एक तोफ आहे, दल मादल असं ते म्हणतात, डोलम डोल असं हिचं नाव आहे. मराठ्यांनी विष्णूपूरला वेढा घातला, तो गोपाल सिंग तिथं त्यावेळेस नुकता राज्यावर होता. ऐषाराम देवभक्ती, मदन मोहनाची भक्ती, सगळी लोक त्यांनी किल्ल्यात घेतली आणि मदन मोहनाची भक्ती करायला लागला तो. काही कर पण मराठ्यांपासून वाचव, काही कर पण मराठ्यांपासून वाचव. आणि रात्री मदन मोहन उठला आणि त्यांनी ही तोफ चालू केली, धडा 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 त्यांनी तोफ गोळे वरसवले आणि मराठे पळून गेले सगळे. सकाळी बघतात तर बाहेर मराठा एकही नाही, मराठे आदल्या दिवशीच गेले होते, यांना माहिती नव्हतं 1.5 दिवस की मराठे गेलेत. अशी कथा या तोफेच्या बाबतीत. तेव्हापासून मला वाटतं तो शब्द आला आपल्याला डोलमडोल, काहीतरी फेकतोय बरं का, हा डोलमडोल करतोय, तो इथून आलेला असावा शब्द या तोफेपासून. हा मुर्शिदाबादला मराठे गेले, याला काय तटबंदी काय नाही, वेसबीस मराठ्यांनी अटॅक केला, अख्खा मुर्शिदाबाद लुटलं. त्याचा हा प्रमुख होता अली वर्दी खान, हा इथनं लांबपर्यंत पळाला. हा 42 मराठ्यांनी अटॅक केला, 43 पेशव्यांनी अटॅक केला, 44 पुन्हा भास्कर रामा कोल्हटकरांनी अटॅक केला, जो रघुजी भोसल्यांचा सेनापती होता, त्यांनी पेशव्यांना 22 लाख रुपये देऊन ते प्रकरण मिटवलं. पुढच्या वर्षी पुन्हा मराठे उभे. मग यांनी एकाल सांगितलं जरा मराठ्यांचं काय कसं डील करायचं. आपल्याकडनं सगळ्या लोकांना त्यांनी बोलवलं की जे काय ठरेल ती वर्गणी मी देईन. 21 सेनापती त्या डिलिंगला आलेले होते मराठ्यांचे आणि त्या तंबूमध्ये असताना 21 जण ते 21 मारले बरं का त्याने. फक्त रघुजी भोसल्यानं संशय होता की हा लबाड आहे, पण रघुजी भोसले गेले नाही, रघुजी भोसले त्यातनं वाचले आणि मराठ्यांना 1744 तिथनं थोडी माघार घ्यायला लागली. ते एका माणसाचे करतोत आणि बरं का. राणूजी शिंदे खूप लोक आहे त्याच्यामध्ये, मल्हारराव होळकर, मल्हारराव होळकरांचं स्मारक बरं का हे. काय मोबाईलची रेंज, प्रोजेक्टर आणि बायको कधी बिघडलं भरोसाच नाही झाला. त्याच्या पहिल्या 2 बदलता येतात, तो तिसरीचं सोय नाही ना बदलायची. हे मल्हाररावांचं स्मारक आहे, होळकरांची शिंद्यांची सगळ्यात उत्तम स्मारक. आज इथे 10-12 लोक कामाला आहेत बरं का. सगळे पैसे त्यांना पगार बरोबर इंदोर इकडून तिकडून बरोबर जातो. अतिशय सुंदर काम आहे ते. त्यांचे आतमध्ये मल्हाररावांची मूर्ती, त्यांच्या 2 बायका, हे सगळं व्यवस्थित रोज सकाळी याचं
साफसफाई आंघोळ कपडे बदलणं नाश्ता जेवण सगळं ठेवलं जातं त्यांना संगीत ऐकायला लागतं संगीत त्यांना पुराण ऐकून म्हणजे कथा असं सगळं दिनचर्या त्यांची आजही पाळल्या जातीवर का